Hands up! कौन तुम्हें? नाव काय तुमची? हे बघा बऱ्या बोलांना सगळं कबूल करा नाही तर एकाच गोळीने दोघांचे मुर्दे पाडीन. कोण आहात तुम्ही? सांगतो हा डिटेक्टिव्ह मंगू. डिटेक्टिव्ह चंगू काय सांगताय काय? खरं म्हणजे तुम्हीच काय ते सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह चंगू मंगू? सॉरी सॉरी, नाही म्हणजे मी तुम्हाला ओळखलंच नाही. बसा ना, बसा बसा. आपण अजून हात कशाला वर ठेवताय? तुम्ही तुमच्या खाली घ्या ना. सॉरी सॉरी, बसा बसा. बसला ना आलो मी इकडे. आम्ही इथे गुन्ह्याचा तपास करायला आलोय. तुम्ही आम्हाला एका तासापूर्वी फोन केला तर काय? एका तासापूर्वी नाही, मग एक तास 22 मिनिटं आणि 27 सेकंदापूर्वी. आहे की नाही? परफेक्ट माणूस आहे. नाही बरोबर बरोबर, मीच केला होता तो तुम्हाला फोन. हो, माझंच नाव सोन्या बापू. विचारले विचारले मग विचारल्याशिवाय सांगायचं नाही. आम्ही काय इकडे इकडे काय? हो आता सांगा नाव काय? तेच सोन्या बापू. अच्छा, काढा डायरी, काढा डायरी. काढतो. पेन काढा. काढतो. शाही कडा. तुमचं नाव म्हणाल? सोन्या बापू. सोन्या बापू. लिया बापू सोन्या. बापू सोन्या नाही, सोन्या बापू. पोराला बाप बनलो, बापूला पोर काय बनला? नाही पण मी काय म्हणतो, मला तुम्ही बापूच म्हणा. सगळे लोक हो मला याच नावाने ओळखतात. जबरदस्ती. मिस्टर सोन्या, आपले हे बापू. बापू, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? म्हणजे काय तुमची तक्रार काय आहे? डिटेक्टिव्ह साहेब, माझ्या जीवाला फार मोठा धोका निर्माण झालाय. म्हणजे तुम्हाला कोणी खुनाची धमकी वगैरे दिली? जरा थांब मला. थांबतो. काय झालं? हे ना बहुतेक एखाद्या असाध्य रोगाने ग्रासले. असाध्य रोग ना? मी तुला सांगतो, म्हणजे एक असाध्य रोग म्हणजे कॅन्सर. इतका फालतू रोग नाही सोन्या बापूला? नाही, ब्लड कॅन्सर असणार. तपासा. काय? मला कॅन्सर झाला असतं तर मी तुम्हाला इथं कशाला बोलावलं असतं? सोचने का पॉइंट? मी डॉक्टर कडे नसतो का गेलो? हे बी सोचने का पॉइंट आहे. म्हणजे हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. बरोबर बरं. मला एक सांगा, तुम्हाला कोणी खुनाची धमकी वगैरे दिली? धमकी नव्हती. मला मला सांगा, तुम्हाला कसला धोका आहे? कसला? एक मागे काय बघतोय? डिटेक्टिव्ह साहेब, लवकरच ना लवकरच माझा खून होणार आहे. खून होणार आहे? आजूबाजूला फिरत असेल तुझ्या बोंबलण्याने तो सावध होईल. मी कसं मनातल्या मनात बोंबलो. बर, तुम्हाला कोणाचं नाव बी सांगता येतं का? नाव? नाव आता कुणाचं? कुणाचं सांगा? कुणाचं सांगा? मंगूचं सांगा. म्हणजे मंगूला सांगा. म्हणजे तो काय लिहून घेत? लिहून काय? एखादं नाव सापडलं की नाही की तपास करायला जरा सोपं जाईल. काय असं विचारताय तुम्ही? अहो, जर एखादी व्यक्ती माझा खून करणार आहे हे अगोदरच मला ठाऊक असत तर त्याच व्यक्तीचा खून पाडला असता यावं ना. मी कसे पाडणार? कसे पाडणार? तुम्ही काय जिवंत सुटला असं काय खेंगरते म्हणून? अरे पोलिसांनी तुम्हाला पकडून नेलं असतं. तुमच्यावर मर्डर चार्ज लावला असता. तुमच्याकडून पोलिसांनी वदवून घेतलं असतं. वदवून घेतलं असतं आणि तुम्हाला कलम 203 लावून. 203 कुठे उलटा टांगतो? पायात जीव ऐकायचा नाही. कलम 302 लावून फाशी दिली असते. फाशी मरेपर्यंत ठेपून ठेपून तुमचे असे डोळे बक्कन बाहेर आले असते. जीभ अशी पांढरी पडली असते. बस बस बस, नाही ऐकवतो नाही ऐकवत. आता करणार काय कोणाचा मर्डर? मी कशाला करेल कुणाचा खून? मग इथं माझाच खून व्हायची पाळी आले. पण तुमचा खून कोण करणार? तुम्हाला कोणी धमकी बिमकी? नाही. तुमच्या कोणी जीवावर उठलाय का? नाही. म्हणजे कोणी तुम्हाला असं का पत्र बित्र काय? नाही अद्याप तरी नाही. नाही ना? नाही. पण तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला अशी नुसती तुम्हाला डाऊट आहे तुमचा खून होणार आहे? म्हणजे शंका आहे का? आईला मराठी काय? आई काय? म्हणजे शंका आहे ना, खात्री नाहीये ना? नाही नाही, म्हणजे तशी खात्रीच झाली माझी. तुमच्याकडे काय पुरावा आहे का? पुरावा? पुरावा काय मागताय? हे सगळं घरच उठलंय माझ्या जीवावर. घर कोणाचं आहे? माझं स्वतःच. तुमचं स्वतःच आहे? हो. कधी बांधलं?
बांधलं नाही हो, दोन वर्षापूर्वी हे जुनं घर विकत घेतलं. पुन्हा घेतलं हो, थोडीशी दुरुस्ती केली, रंगरंगोटी केली, म्हणून तुम्हाला ते आता जरा नवीन वाटायला लागले. वाटायला लागलंय. काय किंमत, काय किंमत, काय सोन्याची किंमत काय विचारतो? सोन्याची किंमत आज घटते, उद्या वाढते. सोन्याची किंमत विचारत नाहीये, सोन्याच्या घराची किंमत. सोन्याच्या घराची किंमत 10 लाख रुपये. 10 लाख? हा बरं, चेक की कॅश दिले? हार्ड कॅश दिले. बरं, ब्लॅक की व्हाईट? हार्ड. काय हार्ड कॅश दिले? ब्लॅक मनी द्यायला मला काय, तुम्ही स्मगलर समजलात काय? बरं बरं बरं. अच्छा, हे पैसे कोणी दिले? कोणी दिले पैसे? तुमच्या बापाने दिले. बाप नाही काढायचा, नाही अशी ना भेद्याच्या आड पड गेला, बुर्जी करून टाकेल भेद्याची आणि हृदयाची कलेजी करून टाकेल. अरे हृदय खाली आहे रे, तुझ्या बाजूला आहे ना. माझ्या इकडे आहे का? तू कण खाली कर. हे बघा डिटेक्टिव्ह चंगू, डिटेक्टिव्ह मंगू, प्लीज तुम्ही दोघांनी आपापल्या गोळ्या सांभाळा. ठीक आहे. हो तर मी तुमची माफी मागतो. ओके ओके ओके, डिटेक्टिव्ह मंगू. आणि मी काय म्हणतो, तुम्ही तुम्ही दोघ जण इथं जरा शांतपणे बसायला घर. आता कसे शाण्यासारखे शांतपणे बसलात. आता तुम्हाला जर काय विचारायचं असेल ना प्रश्न, ते अगदी शांतपणे मला विचारा. अच्छा असं म्हणताय मिस्टर मंगो? येस मिस्टर चंखू, विचार प्रश्न विचार. नाही पहिले आप. नाही नाही पहिले आप. पहिले विचार. नाही विचार रे, पहिले विचार. पहिले आप. तू विचार पहिले. तू विचार, तू विचार. वर कर, वर. हँड्स अप. अरे बापरे, हे बघा पुन्हा जर असं काही बरडू लागलात ना, तर एकाच गोळीने दोघांचे मुर्दे फाडेन. हँड डाऊन. हो हे बघा, तुम्ही मला आता काही प्रश्न विचारू नका. मी स्वतःहून तुम्हाला सगळी माहिती देतो. आपली माहिती हे कशी काय देणार? हेच कदाचित डिटेक्टिव्ह असतील. तुमच्या माहितीशी मला काय देणं घेणं नाही हो. मी स्वतःची स्वतःची माहिती स्वतः तुम्हाला देतो. बस या, लिहून घ्या. लिहून घेतो, लिहून घे, लिहून घेतो. एक एक मिनिट. हा बोला बोला. माझं नाव सोनोपंत दांडेकर. सोदा. वय वर्ष 58. काहीतरी काय 58 वाटत ना, 48 छे एकदम. तुम्ही काय च्यवनप्राश खाता का डाबर? अहो तुम्हाला काय करायचं आहे? मी हे बघा, मी डाबर च्यवनप्राश घेईल आणि नाहीतर आडूळ सगेल. तुम्हाला त्याची काय देणं घेणं नाही. पुढे लिहून घ्या. मी मूळचा कोकणचा. तुम्ही कोकणातले? हो. अरे वा 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 वा. चिडले चिडले चिडले. चिडपावन असणार? चिडपावन चिडपावन नाही, चितपावन असणार. मॅट्रिक झाल्यानंतर मुंबईला आलो. अवधस आठवली. इथे येऊन बँकेत नोकरीला लागलो. दुसऱ्यांदा अवधस आठवली. 2 वर्षापूर्वीच रिटायर झालोय. होणार, सरकारी नियमानुसार 58 वर्षी रिटायर व्हावं. गुड पॉइंट. बरोबर. आता इथे येण्या अगोदर मी गिरगावात गोरेगावकरांच्या चाळीत राहिलो. आणि मग ती गोरेगावकरांची चाळ सोडून तुम्ही गोरेगावला राहायला आलात. बरोबर आहे. तुम्ही थोडक्यात गोरेगावकर झालात. मला पण कळलं नाही. तू हसते मित्र, कळलं कळलं झालं ना अजून तुमचं. अजून काही जॉब नाही. माझं सगळं सांगून झालेलं आहे. आता याच्या पुढे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ना, ते मला विचारा. तुम्ही हा बंगला 10 लाखाला घेतला, म्हणजे नक्कीच तुमच्याकडे काही पैसे बॅलन्स असतीलच. अरे असतील म्हणजे काय, या गाडीला मी 80 ते 85 लाखाचा मालक आहे. 80 ते 85 लाख? नो डाऊन नो डाऊन करतो करतो. 80 लाख किती शून्य? अमाऊंट खूप जड आहे ना, खिशाला पेलवली पाहिजे. किती शून्य? किती? बघतो बघतो. 80 लाखाला घेतली. हे 80 लाख तुम्ही मिळवलेत कसे? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठे नोकरी करता? हा तुम्ही नोकरी कुठे करता? कुठे नोकरी म्हणजे काय, बँकेत कॅशियर होतो मी. कॅशियर होते? बरोबर आहे. कॅश हळू असं बँकेत अफरातफर करायला मला काय, म्हणजे पोलिसांनी पकडून नेलं नसतं मग? मला सांगत, तुम्ही पोलिसांच्या हातावर तुरी दिली पसार झाला असतात. तुम्ही दोघे महामूर्खात. हे घ्या, नवीन सांगतोय. यानं कसं कळलं? तू सांगितलं काय? नाही मी पहिल्यांदा भेटतोय. काय माहिती? ऐका हो, मला ना, मला 75 लाखाचा जॅकपॉट लागला. जॅकपॉट लागला? हो. म्हणजे पटकन सांगा. जॅकपॉट म्हणजे घोडा लागला. वा,
घोडा लागला तरी बघ हा घोडा आपले हा हा जॅकपॉट तुम्हाला कसा लागला पटकन सगळा मग तुम्ही काय रेस बीस कायदा काय रेस नाही हो याच्या अगोदर कधी खेळलो नाही आणि आताही खेळत नाही पण तुम्हाला सांगतो डिटेक्टिव्ह साहेब मी सांगून सवरून एक साधा कॅशियर माणूस रोज या हाताने ना लाखो रुपयाची कॅश मोजायचो असं वाटायचं असं वाटायचं एवढा पैसा जर आपल्या स्वतःला मिळाला तर नाही असं वाटणं स्वाभाविक आहे आता आम्हाला नाही का तुमचा हा बंगला बघून असं वाटतंय की असा बंगला आमचा असता तर वाटतंय ना आणि का वाटू नये का वाटू नये काय आम्ही पत्राच्या जाळीत राहणार आहे 6x14 रूम मध्ये एक अशी आलिशान गंजली कॉट कधी हा वर कधी मी खाली कधी मी खाली कधी हा वर असं आमचं म्हणजे एकच रे रात्र रात्रभर आपलं वर खाली होतोय हे तुमचा जीव सुद्धा वर खाली होतो झाला ना पण मी काय म्हणतो डिटेक्टिव्ह साहेब तुम्हाला सुद्धा हे असं आलिशान घर घेता येईल म्हणजे आम्हाला सुद्धा घोडा लागेल घोडा नाही म्हणजे तुमचंही नशीब उजळून निघेल कसं 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 सांगतो ना हे बघा तुम्ही जर माझा जीव वाचवलात ना तर मी मी तुम्हाला 10 लाख रुपये देईन अरे बापरे हे मेले वाटत झाडी तर चालू आहे आपण डॉक्टरांना फोनच केलेला बरा हॅलो हॅलो डॉक्टर शहाणे का काय डॉक्टर शहाणे पागलखान्यात गेले मग आपण कोण डॉक्टर वेडे बरं बरं हे बघा डॉक्टर वेडे तुम्ही जरा इथे लवकर येता का जरा पत्ता लिहून घ्या हो सर्वांग सुंदर प्लॉट नंबर 420 गोरेगाव अहो का म्हणून काय विचारता इथे दोन शहाणे बेशुद्ध होऊन पडले तो जरा जरा प्लीज लवकर या अरे बापरे अरे बापरे आपतच आली मोठी डॉक्टर येईपर्यंत त्यांना पाणी पाजावं त्या कॅमेरे करणाऱ्या डान्सरनी आपल्या अंगावरचे एक एक कपडे जेव्हा काढून टाकले ना इतकी लाज वाटली सांगू अरे पण तुम्हाला लाजायला काय झालं कपडे तर तिनं तिच्या अंगावरचे काढले होते ना छटा मात्र तू काही म्हण तिची फिगर किती सुरेख होती एकदा वाटलं तिची सगळी मापच विचारून घ्यावी अरे मी घेतली ना म्हणजे डायरेक्ट नाही मोजली आपली नुसती नजरेनच सांगते तुला मेल्याची नजरच वाईट आहे पण काय फिगर होती बॉस 36-24-36 वाव अय्या 36-24-36 मग तिला सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला काहीच हरकत नाही ते पण सांगितलं म्हणजे ते पण आपण सांगू ना पाय पाय नुसता पाय नुसता पाय नुसता पाय अय्या हे दोघे आहेत तरी कोण मला तर हे सर्कशीतले जोकर वाटतायत बघू बघू ए मुंबईत कुठली ना सर्कस आलीये रॅम्बो सर्कस त्यातलेच असतील नाही जम्बो सर्कस हा तीच ती पण सर्कशीतले जोकर आपल्या घरात कसे आपल्याला सर्कशीत काम द्यायला आय मीन आपल्याला इन्व्हाइट करायला आले असतील नाही 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 मला तर हा घातपाताचा प्रकार वाटतोय म्हणजे 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 व्हॉट डू यू मीन आय मीन हे दोघं जिवंत नसावेत म्हणजे हे मुर्दे आहेत येस कुणीतरी यांचा खून केला असणार खून 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 आपल्या घरात खून हाऊ थ्रिलिंग अरे ह्यात कसलं आलं थ्रिल उलट पोलीस तुम्हालाच पकडतील तुमच्या विरुद्ध मर्डर चार्ज भरतील बापरे तुम्हाला अटक करतील नाही मी खून केला नाही मी खून केला नाही मम्मी तू खून केलास मम्मी मेले नाही म्हण नाही मॉम तू पण कमाल करतेस काय मी कशाला यांचा खून करीन यांचा माझा काय संबंध तेच म्हणते मी यांचा हिचा संबंध काय पण मग हे खून तरी केले कुणी मी सांगतो काय कुणीतरी केले असावेत मलाही तेच वाटतंय नक्कीच कुणीतरी केले कान खाली आवाज काढी नाही म्हणजे कुणीतरी खून करून इथून पळून गेला असेल ना आपल्याला लटकवण्यासाठी रेशमा तुझ्या वडिलांनी तर नाही ना खून केले इम्पॉसिबल साधं झुरळ जरी त्यांच्या पायाखाली आलं ना तरी आ करून किंच चालतात असेच असेच की नाही सॉरी पण मॉम डॅड घरातही दिसत नाही हा म्हणजे ते खून करून नक्कीच पळून गेले असतील पण त्यांनी ह्यांचा खून करून त्यांना फायदा काय अरे त्यांना फायदा काय म्हणजे काय मला लटकवण्यासाठी रेशमा
मला रेशमा पासून दूर करण्यासाठी, नाहीतरी त्यांना आमचे प्रेम संबंध मान्यच नव्हते. पण मग आता आपण काय करायचं? असेच हात धरून ठेवायचे. ए म्हणजे असेच हात धरून आपण पोलिसांकडे जाऊ, त्यांना या खुनाची बातमी देऊ. म्हणजे पोलीस या घरात? पोलीस येणार? सॉलिड मज्जा येईल नाही. अरे यात कसली आली मजा? एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हॅलो गोरेगाव पोलीस स्टेशन. ओ आमच्या इथे ना दोन खून झालेत. इथे 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 घराच्या हॉलमध्ये. हा 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 या या. हा म्हणजे घ्या, लिहून घ्या. हा सर्वांग सुंदर 420 गोरेगाव. हा हा. अरे मी कोण सांग ना? रोड साइड रोमिओ. हॅलो माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड, नॉट नॉट 7 डिस्काउंट. ठेवला आधीच. रोमिओ आता रे काय करायचं? घाबरू नकोस रेशमा, मी तुझ्या पाठीशी आहे. अगं मी असताना तुम्हा दोघींना घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुझ्या वडिलांनी हा आपल्यावर टाकलेला डाव आपण त्यांच्यावरच उलटून द्याव. ए कसा 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 कसा? आता आपण आल्या पावली परत जायचं. म्हणजे आपण इथे आलोच नव्हतो, आपल्याला या खुनाबद्दल काहीच माहिती नाहीये, असंच दाखवायचं. चालेल. अरे म्हणजे आपोआपच पोलीस बापूंना पकडतील ना. चालेल. काय ब्रिलियंट आहे ना. यस रोमिओ हा ब्रिलियंट. मगर नाही मी तुझ्यावर प्रेम करीन. मला तर वाटतं दोन्ही गुन्ह्यांनीच केले असतील. चला गपचूप, काहीतरी बडबडत आहे. चला पोलिसांकडे. ए आल्या पावली आल्या पावली आल्या पावली. अच्छा अच्छा अच्छा. घरात रम आहे, विस्की आहे, ब्रँडी आहे, जीन आहे, सिंगल घोडा आहे, डबल घोडा आहे, शॅम्पेन आहे, पण पाण्याचा एक थेंब नाही. शेवटी बाथरूम मध्ये साचलेलं पाणी गाळून आणावं लागलं. विस्की रम 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 रम. अरे चोरानो तुम्हाला शुद्धीवर यायला विस्की आणि रम लागते काय? अरे मग अगोदर नाही सांगायचं? बाथरूम मध्ये साचलेलं पाणी गाळून आणायचा त्रास तरी वाचला असता. आणतो 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 ब्रँडी आणि विस्की आणतो. जर थांबा बाबानो, काय करणार आलिया भोगाची. चला बाबानो रम घ्या, विस्की घ्या. अरे हे गेले कुठे दोघे? अरे चंगू मंगू, अरे चंगू हा तुझा ग्लास. अरे मंगू बाबा हा तुझा ग्लास. हे दोन्ही माझेच ग्लास. ओ दार उघडा. थोडीच आहे. दार उघडा नाही तर दरवाजा फुटून राहते. उघडा उघडा उघडता की नाही लवकर? फोडू त्याला म्हणजे. उघडा लवकर उघडा. या या. अरे या या रे या 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 या. हँड्स अप. ए हात वर करा, हात वर करा, हात वर करा. केले हा केले. तुम्ही पण हँड्स अप. कोण आहात तुम्ही? कोण रे? कोण हवलदार? अरे तुझं नाव नाही रे. तू सांग तू सांग तू सांग. पांडव हवलदार. अरे तुझं नाव नाही रे, माझं नाव काय? इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर औरंगजेब. मी गोरेगाव पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर औरंगजेब. आणि हे माझे साथीदार. ए नाव सांग. इन्स्पेक्टर औरंगजेब. अरे माझं नाही रे, तुझं नाव सांग. हवलदार कोण हवलदार? अरे तुझ्या बापाने तुझं नाव नाही ठेवलं काय? ठेवलं की सांग ना. पांडू पांडू हवलदार. कोंडू हवालदार पांडू हवालदार. अरे मग यांना घेऊन थिएटरात जा ना, माझ्या घरात कशासाठी आला? चला चला. आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आहे इथे दोन खून झालेत म्हणून. खून? आणि इथं माझ्या घरात? कमाल. काय हो तुम्ही या घरचे मालक? मग काय तुम्ही? शट अप. यू शट अप. चुप चुप.
आम्हाला शेतात म्हणताय पोलिसांबरोबर गैरवर्तन केलंय तर चार्ज ठेवू तुमच्यावर. अरे तुम्ही माझ्यावर चार्ज ठेवण्या अगोदर मी तुम्हाला जीवन ठेवील तेव्हा ना. आय सी आय सी, म्हणजे ते दोन खून तुम्हीच केलेत का? येस, ते दोन खून मीच केले, आणखीन तीन करणार आहे. कुणाचे? तुमचे. तुमचे आमचे खून करणार? वेल डन मिस्टर, वेल डन. तुमचं नाव काय म्हणालात? वेडे. वेडे? डॉक्टर वेळे. अच्छा अच्छा अच्छा, अगदी योग्य वेळी आला ता डॉक्टर तुम्ही. त्याबद्दल मी गोरेगाव पोलीस स्टेशन तर्फे तुमचे आभार मानेन. थँक्यू थँक्यू थँक्यू. वागलो का नाही शाणे सारखा? लोक उगाच मला वेडा समजतात. वेडच आहे अशी लोक म्हणतात. जाऊ द्या डॉक्टर, जग हे असंच आहे. इथे अपराधी लोक तूप रोटी खातात आणि निरअपराध लोकांना साधी दाल रोटी सुद्धा मिळत नाही. तुमचा प्रॉब्लेम दिसतोय, झोपा, तपासूया. जाऊ द्या. सांगा सांगा मला ते खून करून प्रेत कुठे लपवले? खून प्रेत कधी कुठे केव्हा? चांगला हाडाचा बदमाश दिसतोय. तुला 14 रत्न दाखवावंच लागेल. हवालदार. येस सर. थांबा, प्रॉब्लेम दिसतोय, तपासूया, झोपा. हवालदार. येस सर. झडती घ्या. येस सर. येस सर. त्यांची नाही रे, ते काही घर आहे काय? घराची झडती घ्या. येस सर. येस इकडे जा. येस सर. हवालदार साहेब. काय हवालदार? अरे मला हवालदार हवालदार बोलतो. अरे इन्स्पेक्टर आहे मी. औरंगजेब माझं नाव. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या गळ्यात हात नाही लावता, हात नाही लावता, नाहीतर गोळी घाली ना. त्यात तुमच्या गोळ्यांची. अरे एकच गोळी आहे रे. एकाच गोळीची शपथ घेऊन सांगतो, ते खून मी नाही केले हो. मी तुम्हाला सांगतो ना, आयुष्यात साधं झुरळ देखील मारलं नाही हो मी कधी. अरे वा, झुरळ मारलं नाहीस? तूच मग अशी म्हणालास ना की ते दोन खून तूच केलेस म्हणून. बरोबर आहे, मी सुद्धा येताना ऐकलं हे म्हणाले ते दोन खून मीच केले. शाबास डॉक्टर, शाबास. या केस मध्ये सरकारतर्फे मी तुम्हाला प्रमुख साक्षीदार करेन. थँक्यू थँक्यू. वागलो की नाही मी शाण्यासारखा? नाही, वेडेच्या हॉस्पिटल मधून पळून आलो तरी मी काही वेडा नाही. अहो आत निघून पाक उलटी पालटी करून सगळं तपासलं बघा, पण काही सापडलं नाही. काही सापडलं नाही? असं कसं झालं? सगळं उठ. साहेब साहेब, आतमध्ये बघा. काय बघू? काहीच नाही सापडलं साहेब. पण वरचा मजला तपासायचा राहिलाय साहेब. वरचा मजला? चला थांबा. इन्स्पेक्टर साहेब, खरं सांगतो तुम्हाला, माझा वरचा मजला अगदी रिकाम आहे. काय? हो थांबा, ही केस माझी आहे, झोपा, तपासूया. अहो माझा हा मजला नाही हो, वरचा मजला. काय, माझी बायको आणि मुलगी ना क्लबात गेले. अच्छा, म्हणजे त्यांना क्लबात पाठवून तुम्ही इथे खून केलेत? तर बराच हुशार दिसतोय साहेब. अहो इन्स्पेक्टर साहेब, खून करणारा माणूस हुशारच असतो, तरी लोक त्याला वेडा समजतात. आता माझच पहा ना, आतापर्यंत 5 पेशंट मारले मी, तरी लोक मला वेडा समजतात. डॉक्टर तुम्ही बरेच विनोदी दिसता, पण काय हो तुम्ही इथे कशाला आला? अहो ती पण एक गंमतच झाली. म्हणजे काय झालं की डॉक्टर शहाणेंकडे मी त्यांच्या बायकोची गप्पा मारत बसलो होतो, तेवढ्यात डॉक्टर शहाणेना फोन आला, तो मी उचलला. त्याच्यावर कुणीतरी सांगितलं की ताबडतोब निघून या, म्हणून मी इथे आलो. इन्स्पेक्टर साहेब, तो फोन मीच केला होता. तुम्ही केला होता? हो. का? नाही, ते दोघे इथे बेशुद्ध होऊन पडले होते ना. दोघे? कोण दोघे? तेच हो, चंगू मंगू. अच्छा चंगू मंगू. चंगू मंगू म्हणजे ते डिटेक्टिव्ह चंगू मंगू? हा बरोबर, तेच ते, तेच ते. पण ते इथे कशाला आले होते? ते नाही मी सांगणार. का? का? ते आमचं सिक्रेट आहे. मला मला पण तुमचं सिक्रेट सांगा ना. नाही दोन ग्लास दिसतात. बघूया बघूया. पण थांब, मी बघतो. साहेब साहेब साहेब, ग्लासाच्या तळाशी काहीतरी काळसर दिसतय. अच्छा अच्छा अच्छा. हे हवालदार, त्या ग्लासाला स्पर्श न करता नुसतो तुम्ही. हे काय? हुंगून बघा, हुंगून 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 बघूया. मी अरे हे असे काय करतायत? आता कसं वाटतंय
पांडू साहेब आपण कुठं आहोत? आपण स्वर्गात कुठं आहोत? हा थांबा मी पाहतो, मी डॉक्टर आहे शेवटी. थांबा थांबा. इन्स्पेक्टर साहेब, या ग्लासामध्ये बहुतेक अमली पदार्थ असावा. अरे बाप रे, बाप रे, या म्हाताऱ्यानं त्यांना अमली पदार्थ पाजून त्यांचा खून केला काय? कोण? पोलीस? इन्स्पेक्टर साहेब, तुमचं आमच्या घरात काय काम? आपण कोण? मी मिसेस सोन्या बापू. कसा बघू? आणि मी यांची एकुलती एक मुलगी. हो, आणि मी यांचा भावी जावई. हसड, तू नाही ग, तू पकड. ए हसड, नामंजूर. नामंजूर? हो. म्हणजे ह्या तुमच्या पत्नी नाहीत? ती तुमची मुलगी नाही? नाही, म्हणजे ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलगी आहे, हे मंजूर. पण हा हा माझा भावी जावई आहे, हे साप नामंजूर. चोर भामटा. इन्स्पेक्टर. आय इन्स्पेक्टर, आपण इथे कसे आलात? आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली इथे दोन खून झालेत म्हणून. चंगू मंगू टिटेकचू, चंगू मंगू, त्यांच्या खुनाचा आरोप यांच्यावर आहे. काय म्हणून? काय तुम्ही दोन खून केले? तुम्ही दोन खून केले? तुम्ही दोन खून केले? सोड नाही तर तिसरा होईल. डॅड, कशाला केले ते खून? सांग ना, कशाला केले ते खून? जब्बस. आता केलेच आहे तर कबूल करा, मोकळे तरी व्हा ना. हे बघ, मला खुनी ठरवून माझा काटा काढण्याचा विचार आहे होय तुझा, पण लक्षात ठेव, त्या अगोदर मीच तुझा खून करी. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या जीवाला धोका आहे. प्रॉब्लेम दिसतोय, झोपा तपासूया. नाही हो इन्स्पेक्टर, माझा खून होणार आहे. डोंट वरी, डोंट वरी, आम्ही यांना अटक करणारच आहोत. हवालदार. येस सर. उचला. येस सर, उचलतो. मी असा हवेत कुठे चालू आहे? ए सोडा. अरे मला नाही रे, त्यांना उचला रे. येस सर. इन्स्पेक्टर साहेब, नका हो, नका हो. तेच मी तुम्हाला सांगते, नका हो, नका हो, नका हो. यांना उचलू, यांच्याशिवाय जगूच शकणार नाही. सॉरी मॅडम, ड्युटी इज ड्युटी. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या समोर माझा, मी तुमच्या समोर माझा. बाई, तुम्हाला पदर नाही, पदरच्या हात पसरा. ओ ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या समोर ओंजळपणे माझी प्रांजळ पसरते. अहो काय बोलताय, नीट बोला. हा, मी तुमच्या समोर प्रांजळपणे ओंजळ पसरते. बाई बाई, तुम्ही काही पसरलत तरी मी द्रवणार नाही. बाई बाई, तुम्ही तुमच्या भावनेला बांध घालून आमच्या कठोर कर्तव्याला अडसर आणण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, तुम्हाला यांना शिक्षा करायचीच असेल तर? नको सावित्री, नको. तर या घरातच करा, म्हणजे आमची बेअब्रू तरी होणार नाही. इन्स्पेक्टर, हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. काय माझ्याकडे असं जालिम इंजेक्शन आहे, ते दिलं की हा म्हातारा 5 मिनिटात राम म्हणेल. कशाला हवे कोर्ट कचेऱ्या, साक्षी पुरावे? अहो आतापर्यंत 5 केसेस हाताळल्यात मी. असं वेड्यासारखं बनवू नका. मग वेड्याच आहे मी, डॉक्टर वेडे. हवालदार. येस सर. अटक करा त्याला. येस सर. चला चला. थुंकताय मिस्टर मंगो. येस चंगो. डॅड मुर्दे. रेश्मा, रेश्मा, रे नको रे, तिचा बाप असेल रे. रेश्मा 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 रो रोमी. ओ रेश्मा रोमी. रेश्मा दार उघडायला एक माणूस ठेवायला लागेल आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी टू मी टू. विटू. पण तुम्ही टू चालात? म्हणजे तुम्ही दोघं चालात? म्हणजे आम्ही नेहमी दोघच असतो. तशी आमच्या बरोबर तिसरी असते. कोण कोण कोण? तिसरी कोण? ती आमची
कोट भाषा आहे. ओ पण आमचे हे नाही आले तुमच्या बरोबर. तुमचे कोण? सोन्या बापू. सोन्या बापू ना? म्हणजे ते अजून घरी नाही आले? नाही ना. अहो काल तुम्ही संध्याकाळी इथे मुर्दे बनवून आमची फजिती उडवली आणि ते इन्स्पेक्टर रात्री 2 वाजेपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. आम्ही होतो की तुमच्या बरोबर? होता ना. पण रात्री येताना आम्ही तिघच परत आलो. आमचे हे आमच्या बरोबर आलेच नाहीत. ते तुमच्या बरोबर होते ना? कोण? सोन्या बापू. सोन्या बापू स्टेशनच्या बाहेर पडले, नंतर गाडीत बसले, निघून गेले. त्याच्यानंतर आम्ही कुत्र्यासारखे चालत घरी गेलो. अय्या मग आमचे हे गेले कुठे? कोण? सोन्या बापू. टॅक्सी ड्रायव्हरला माहिती. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुम्ही त्या टॅक्सीचा नंबर घेतला असेल ना? टॅक्सीचा नंबर बघितलेला आहे. बघितलेला आहे पण तो आम्हाला दिसला नाही. मग तुम्ही डिटेक्टिव्ह कसले? कसले? आम्ही कसलेले डिटेक्टिव्ह आहोत. मी नंबर प्लेट पाहिलेले आहे. नंबर काय होता ते सांगा. त्याच्यावर डांबर होता. अच्छा 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 अच्छा. म्हणजे ती नक्कीच कुठल्या तरी बदमाशाची टॅक्सी असणार. प्रश्नच नाही. बदमाशाचीच टॅक्सी होती. त्या टॅक्सीवाल्यानी ओव्हरकोट घातला होता. नाही नाही, ओव्हरकोट होता. अरे ओव्हरकोट घालतात त्यालाच ओव्हरकोट म्हणतात. ओव्हरकोट घातला होता काळा. काळी फेलथेट होती. काळा गॉगल होता. आणि तो टॅक्सीवाला सुद्धा कभिन्न काळा होता. आणि रात्र सुद्धा काळी होती. रात्र काळीच असते. अहो मग तुम्ही त्यांना त्या टॅक्सीत बसूच का दिला? आम्ही अडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्या नाकावर ठोसा मारला आणि निघून गेले. किती सुजले बघ. म्हणजे आता आमच्या ह्यांचं काय होणार? कोण? सोन्या बापू. ते बहुतेक ना बदमाशांच्या तावडीत असणार. येस येस येस. म्हणजे रेशमा आता तुझा आणि माझा मार्ग मोकळा. अरे आपण आता बिंदास्त लग्न करू शकतो. नाचतोय बघ कसा, नाचतोय बघ कसा. गेणार काय लग्न झाल्यानंतर? अरे म्हणजे आता काय, मी घर जावई होणार ना, मग मला कसली कमी आहे. रोमिओ, मॉम म्हणते ते खरं आहे. ही इस्टेट माझ्या वडिलांची आहे. अजून त्यांनी मृत्यूपत्र केलेलं नाही. अरे पण त्यांच्या नंतर या इस्टेटीचे वारसदार तुम्ही दोघच आहात ना. कशावरून कशावरून कशावरून? अरे कशावरून म्हणजे काय, आता एक मिनिट. काय हे बघा. अहो त्यांच्या पश्चात त्यांची बायको आणि त्यांची मुलगीच नाही का या इस्टेटीचे वारसदार? अरे कायदा हेच सांगतो. ए तुझी उंची काय? तू बोलतोस किती? कायदा कायदा काय? ते शिक्षण किती झालं रे तुझं? किती रे? एस एस सी ला 4 वेळा नापास. एस एस सी? हा. आम्हाला कायदा शिकवता? 4 वेळा झाला. 4 वेळा नापास झाला. नापास झाला ना? मला आम्हाला कायदा कायदा आम्हाला 5व्यांदा बसावं लागणार आता त्याला. अरे आम्हाला कायदा शिकवतो. मिस्टर चंगू मंगू, येस. आता तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा. येस मिस्टर मंगो. येस मिस्टर चंगू. आपण ह्यांना मदत केली पाहिजे. आपण ह्यांना मदत केली पाहिजे कारण यांची नाव संकटेच्या गर्तेत अडकलेली आहे. तिला आपण धक्क्याला लावलं पाहिजे. यांना धक्क्याला लावलंच पाहिजे. यांना नाही ना वेला. तेच म्हणते. म्हणजे ह्यांचा जे केस आहे ती धक्क्याला लावलीच पाहिजे. करेक्ट करेक्ट. त्याने यांचा पूर्ण इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. तू इतिहास जाणून घे पण भूगोलात घुसू नकोस. बाई बाई ये म्हणजे बाई म्हणजे उठा. बाई तुमचं नाव काय? माझं नाव संध्या असणार. संध्या कसं करताय ते? अहो बाई, अहो तुम्हाला नाव सांगायला सांगितलंय, नाव घ्यायला नाही सांगितलं. माझं की नाही, माहेरचं सती आणि सासरचं सावित्री. वा धन्य आहे तुम्हाला नाव ठेवणारे. बरं मला एक सांगा बाई, तुमचे पती तुमच्या मुलीवर नाराज आहेत, त्याचं कारण काय? कारण कारण पैसा. अहो रेस मध्ये 75 लाख रुपये मिळून देखील कवडी चुंबकासारखं वागायचं, याला काय अर्थ? बरोबर. नाहीतर काय? नाहीतर काय डिटेक्टिव्ह साहेब? अहो ह्या बाई. कोण या बाईच आहेत? तुम्ही तुम्हीच? मी. ओ या सावित्री बाई, गेली 25 वर्ष स्वतःच मन मारून ओ एका कॅशियरचा संसार सांभाळतायत. सांभाळताय ना? ही त्यांची मुलगी रेशमा. रेशमा ही सुद्धा आपल्या आईसारखंच स्वतःच मन मारून एका आदर्श कन्याचा कित्ता गिरवते. गिरवते ना? तर तुम्ही मला सांगा डिटेक्टिव्ह साहेब, अहो एवढी जर संधी यांच्याकडे चालून आली तर यांनी त्या संधीचं दार का ठोठावू नये? संगण संगण. मला काय मारतो? मी एसएससीत नापास नाही झालेलो, मला काय मारतो? हा त्याच्या दरवाजा काय ठोठावतो मग? कौटुंबिक गिवायचा वगैरे. हा बघा इकडे इकडे
काय रे जेस मेलो ड्रामा करतो काय मेलो ड्रामा ते काय असतं ते काय तसं असं कौटुंबिक हृदय द्रावक हृदय संगम वगैरे नाही जमत नाही आपल्याला ते डिटेक्टिव्ह साहेब मी या रुमीवर प्रेम करते ना ते माझ्या वडिलांना पसंत नाही हा शिकलेला नाही आहे हा बेकार आहे असे नका पण मी याच्यावर प्रेम करते या सुद्धा प्रेम करतात रेशमावर हे कधी बोलणार ठीक आहे रे दान काय तो बघ गजगजीत धान कर बसेल ना सगळं फिरल अहो पण त्या सुद्धा रेशमावर प्रेम करतात त्यामुळेच तर त्यांची आमच्या लग्नाला फुल परमिशन आहे ना है ना आय 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 बरं मी म्हणते या रोमियोला नोकरी करण्याची मुळी गरजच काय राहायला घर आहे फिरायला मोटर आहे संसारासाठी माझ्यासारखी सुंदर श्रीमंत बायको आहे आणि पूर्ण आयुष्य चैनीत घालवण्यासाठी 80-85 लाखाची रोकड आहे पण हिच्या बापाला म्हातारपणी पैशाची हाव सुटली ना मिस्टर मांगो येस मिस्टर चंगू माणसाकडे बघितलं मला वाटतं की ह्याला गडकरी खोलडकर यांची नाटक बघायची सवय असणार पण याच्या कुरतडलेल्या दाढीवरून आणि कपड्यांवरून तसं वाटत नाही मिस्टर चंगू मंगू मिस्टर चंगू मंगू तुम्ही आपापसात असं पुटपुट नका मग काय करू आधी माझी कैफियत ऐकून घ्या सांगा गेली 25 वर्ष गेली 25 वर्ष मी गिरगावातल्या गोरेगावकर चाळीत काढली ना हाऊस ना मौज चाळीतल्या इतर बायका जशा राहायच्या तसं पत्नी धर्माला जागृत राहून मी राहिले यांच्या बरोबर संसार केला पण अचानक आम्हाला 75 लाख मिळाले नशिबानी हा श्रम करून नाही मग मलाही वाटलं की आपण गिरगावातली बाई नसून वॉर्डन रोड पेडर रोड मधली एक बाई आहोत आता ह्यात माझं काय चुकलं सांगा चुकलं काय नाही तुमचं पण तुम्हाला कोणी सांगितलं की गिरगावातल्या बायका या वॉर्डन रोड किंवा पेडर रोडच्या बायकांसारख्या नसतात असतात ना पण त्या फॅशन करतात ना फॅशन करायला काही हरकत नाही सगळ्याच बायका फॅशन करतात अलीकडच्या झोपडपट्टी मधल्या बायका सुद्धा फॅशन करतात तेच म्हणते मी पण हिच्या वडिलांना ते मंजूर नाहीये ना ते म्हणतात फॅशन म्हणजे नुसती उधळपट्टी बरोबर आहे पण एक्सक्यूज मी आपण रोज किती पैसे उधळत उधळत नाही काही आम्ही खर्च करतो म्हणजे बघा दिवसाला आम्हाला साधारण 5000 जात असतील ना हो मेल्या तू असलास ना की 1000-1200 जास्त जातात आणि तू नसला की तेवढंच कमी अरे पण काय तुम्ही बोलता अरे 5000 रुपये म्हणजे काही फारसे नाही मी तुला सांगू का मी असतो ना तर 10-1000 तरी नक्की खर्च केले असते आपल्या बाबत काय जात तेच तर म्हणते मी आता हेच बघा ना आता आमच्याकडे पैसा आला म्हणजे आमची क्वालिटी वाढली की नाही घरात कुक आहे मोलकरीण आहे गाडीला ड्रायव्हर आहे शिवाय रोमियोला पण पाळतोच आम्ही आणि मी शिवाय 10-12 क्लबची मेंबर सुद्धा आहे मग एवढ्या सगळ्या याला खर्च लागतोच की नाही मग आता ह्याच्यात आमचं काय चुकलं सांगा तुम्हाला काय वाटतं मला काय वाटत तुला काय वाटत ह्याच्यापेक्षा तुमच्या मिस्टरांना काय वाटतं हे महत्वाचं आहे मला तर वाटत सरळ घटस्फोट घेऊन टाकावा अहो मग तुमच्या त्या 10-15 क्लबचं काय हो ना तोच विचार येतो आणि सगळं होऊन जात तुम्ही आमच्या घरातला फोन वाचलाय मी उचलणार अरे बापरे हॅलो येस मिसेस सोन्या बापू स्पीकिंग ओ नो हॅलो मी रेशमा बोलते हा काय सांगते ओ नो काय झालं हॅलो मी सोन्या बापूंचा भावी जावई बोलतोय काय सांगताय ओ नो ओ नो हॅलो फोन चालू असताना बेल कशी काय वाजते इथनं बेल वाजते हॅलो फोन चालू आहे ना पण जायचं तर होय काय मुर्दा घेऊन आलोय काय विल्हेवाट लावायची ते लावा हे राहिलं डेथ सर्टिफिकेट मुर्दा कोणाचा आणि डेथ सर्टिफिकेट कोणाचं तुमचं नाही म्हटलं मुर्दा सोन्या बापूंचा डेथ सर्टिफिकेट ही त्यांचं चला रे आणा मुर्दात
चला सावकार सावकार हा काही पाडू नका हा इथं ठेवा मुर्द्याला त्रास होता का म्हणे सावकार या इकडून जा तू तसा जा फिर तू असा ये हा ठेवा जपून ठेवा हा वर ठेव वर ठेव त्रास होता का म्हणे प्रॉब्लेम दिसतोय झोपा तपासूया डॉक्टर भेडे हा काय प्रकार आहे हा मुर्दा कोणाचा आहे अहो सांगितलं ना सोन्या बापूंचा वेडे आहात का तुम्ही हे पहा आजकालच्या युगात जन्म जरी टाळता आला तर मृत्यू असा टाळता येत नाही बरोबर आहे अहो पण मला सांगा जीव का दिला तर आत्महत्या करणार होते ना थांबा ते नंतर आपण चर्चा करूया बाई चला बाई चला अहो म्हणजे तुमचा कुंकू पुसा मंगळसूत्र तोडा बांगड्या फोडा अरे चा हातात हे वेगळ्याच बांगड्या आहेत गळ्यात मंगळसूत्र नाही कपाळावर कुंकू सुद्धा नाही टिकली आहे ना टिकली अहो टिकली काय टिकली तर टिकली नाही तर पडली अशी पडली ओ तुम्हाला आधीच कसं कळलं तुमची टिकली टिकणार नाही ते म्हणजे ते मरणार आहे ते आधीच कसं कळलं डॉक्टर तपासतो झोपा मला कळत नाही डॉक्टर तुम्हाला थट्टा सुचते ना माझ्या जीवाला काय यातना होत आहेत या मी तुम्हाला कसं सांगू कसं सांगू हॅलो ते उठून बसतील मी यांच्याशिवाय कशी जगू डॉक्टर चला झोपा तपासूया गप्प बसव आमचे डॅडा मला कसे सोडून गेले डॉक्टर बघू नाही तुम्हाला तपासण्यात काय अर्थ नाही झोपू नका नाही ओ डॉक्टर मी त्यांच्या वर 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 प्रॉब्लेम आहे झोपा तपासूया ओ नाही मी त्यांच्यावर वरवर जरी रागावत असलो तरी आतून फार आदर बाळगून होतो हो उगे निदान आमचं लग्न होईपर्यंत तरी जगायचं होत उगे रडू नका रडू नका हे पहा मी आहे ना सोन्या बापूची उणीव मी भासू देणार नाही तुमच्या सगळ्या गरजा मी भागवीन तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही थांबा त्यांना महत्वाची गोष्ट सांगायची तर काय चंगू मंगू आज सकाळी 7:55 सोन्या बापूनी विरार फास्ट खाली स्वतःला झोकून दिलं पण त्यांनी जीव का दिला ते आत्महत्या करणार नव्हते त्यांचा खून होणार होता ना तुम्ही वेडे आहात का अहो त्यांचा खून होऊ नये म्हणून तर त्यांनी आत्महत्या केली ना अहो तसं ते पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलंच आहे पत्र त्यांनी पत्र लिहिलंय मला मला वाटतं ते मृत्यूपत्र असावं हा म्हणजे त्यांच्या इस्टडीची कशी विल्हेवाट लावायची ते त्यात लिहिलं असणार ह्या ठिकाणांना एकत्र तपासलं पाहिजे झोपा नाही काय हे पत्र आहे ना ते इन्स्पेक्टरला उद्देशून त्याने लिहिलेलं आहे बरोबर बरोबर इन्स्पेक्टर औरंगजेब आहेत ना त्यांना उद्देशून हे पत्र लिहिलेलं आहे ओरिजिनल कॉपी त्यांच्याकडे आहे ही झोरॅक्स आहे झोरॅक्स नाही ओ झेरॉक्स अहो झेरॉक्स ची नंतर परत काढली जाते ती झोरॅक्स होते हा मी काय सांगतो ते ऐका लक्ष देऊन ऐका आता मला इथून फिरत फिरत वाचायचं आहे बर ऐका मी खाली सही करणार सोनो पंत उर्फ सोन्या बापू गजानन दांडेकर कोणतेही नशा पाणी न करता स्वखुशीने लिहितो की आज मी आत्महत्या करणार असून माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये माझी पत्नी सती उर्फ सावित्री माझी मुलगी रेखा उर्फ रेशमा माझा जावई रोमियो तुम्हाला काय उर्फ बिर्फ काय लिहिलेलं नाही तर असो तर या तिघांनाही सुखा समाधानाचं आयुष्य मिळो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना खाली सई सोन्यासारखा बापू सोन्या बापू पण ह्यात इस्टेटीचा उल्लेख नाहीये अहो आहे ना आहे काय खाली ताक आहे ताक ताक म्हणजे ताक म्हणजे पिण्याचं नाही हो ताक ताजा कला वाचा 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 ऐका मी माझ्या इस्टेटीचे बक्षीस पत्र तयार केले असून माझे वकील ऍडव्होकेट खोटे माझ्या मृत्यूनंतर ते जाहीर करतील पुन्हा सोन्यासारखा बापू सोन्या बापू मग आपण आधी ऍडव्होकेट खोटेनाच गाठू हा म्हणजे तेव्हा तरी कळेल त्यांनी आपल्या इस्टेटीची कशी विल्हेवाट लावली ते पण आधी यांची विल्हेवाट लावायला नको का म्हणजे या बॉडीची विल्हेवाट लावायला नको का
फार चेंदा मेंदा झालाय. आता मी यांना आंघोळ तरी कशी घालू? आता मेल्यावर कशाला आंघोळ घालताय? मेल्यावरच आंघोळ घालतात मेल्या. मिस्टर चंगू मंगू, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही अँब्युलन्स बोलवा. बरं ठीक आहे, मला वाटलं अँब्युलन्स आलीच. अँब्युलन्स आली हो, घंटा वाजते ना, म्हणजे नक्कीच. या 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 ए अँब्युलन्स नेम प्लेट बाबा डांबर फासलाय. सोना बाबू आहेत का? नाहीत, म्हणजे आहेत. आम्ही त्यांना नुकतेच आता चंदनवाडीत न्यायचा प्लॅन करतो. आय सी, म्हणजे शेवटी त्याने आत्महत्या केलीस तर. आपण कोण? मी खोटे ऍडव्होकेट, खोटे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही ते बक्षीस पत्र आणलं असेलच. वाचा 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 वाचा. हो बाई, मध्ये काय वाचा 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 करताय? ऍडव्होकेट तुम्ही वाचा वाचा वाचा. ठीक आहे, त्याआधी मला तुम्हा सगळ्यांची ओळख. मी ओळख करून देते. मी मिसेस सोन्या बापू. हा माझा भावी जावई रोमिओ. हे डॉक्टर वेडे. ही माझी मुलगी रेश्मा. हे चंगू मंगू. हॅलो. आणि हे माझे भूतपूर्व पती सोन्या बापू. व्हेरी व्हेरी ग्लॅड टू मीट यू. थँक्यू. आता मी सोन्या बापूंचं मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवतो. तर सोन्या बापूने आपली स्थावर जंगम मिळकत दोन ट्रस्टींच्या नावे केली आहेत. आणि ते दोन ट्रस्टी आहेत मिस्टर चंगू, मिस्टर मंगू. हॅलो 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 हॅलोच नाही. हॅलो हॅलो. तर हे ट्रस्टी सांगतील तसा या इस्टेटचा कारभार होणार आहे. तर सोन्या बाबूंच्या कुटुंबियांना दरमहा 5,000 रुपये मिळतील आणि ह्या 5,000 रुपयात त्यांनी आपली गुजराण करायची आहे. हे कसलं मृत्यूपत्र आहे? तो फालतूगिरी आहे. 5,000 रुपयामध्ये आम्ही कसं जगायचं? नाहीतर काय, जायंट्स क्लब, लायन क्लब या सगळ्या क्लबची मेंबरशिप फीस मुळे 15,000 वर जाते. मला हे मंजूर नाही. तुमची हरकत असल्यास तुम्ही कोर्टात जाऊ शकता. अरे आम्ही कोर्टात जाणारच आहोत. ही इस्टेट आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. ह्यात नक्की काहीतरी काळ उभे आहे. म्हणजे हा नक्की या चंगू मंगूंचा प्लॅन आहे. हसताय का दात विचकून? चालते भाऊ माझ्या घरातून, गेट आऊट. तसं करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हो, या इस्टेटचे जे ट्रस्टी आहेत. मिस्टर खोटे बोला. एक मिनिट, जरा बाजूला, मला त्यांच्याजवळ जायचंय. आधी झोपा, तपासूया. अरे काय चाललंय? नाही नाही, मला महत्वाचं बोलायचंय. माझं काय म्हणणं आहे, यांची इस्टेट आहे ना लखला, आधी या मुर्द्याचं काय करायचं ते बोला. विसरलोस. हे बघा, ही सगळी कारवाई मिस्टर चंगू आणि मंगू करतील. चंगू मंगू, ही बॉडी ताब्यात घ्या आणि त्याची ताबडतोब विल्हेवाट लावा. चला मिस्टर मंगू, आपण बॉडी ताब्यात घेऊ. कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. आज प्रश्न मी तुला विचारणार होते. मला नाही ना काय सुचत आहे. माझी तीच अवस्था आहे. पण मला सॉलिड सुचलेलं आहे. काय ते विल तुम्ही नीट वाचलत का? हट, ते मृत्यूपत्र काय वाचायचं? डॅडीने ते स्वतःच मृत्यूपत्र लिहिलेलं नाही तर आपल्या तिघांचंच मृत्यूपत्र लिहून दिले. म्हणे महिना 5,000 रुपये द्या यांना, जसं काय भिकारीच आम्ही. मी तर ना ते सरळ मृत्यूपत्र फेकून दिलं. मी तर ते जाळूनच टाकलं. मूर्खात तुम्ही, मूर्खात. का? तुम्ही जर ते नीट वाचलं असतं ना तर तुम्हाला त्यातलं गुपित कळलं असतं. काय? त्या कॉलम मध्ये असं लिहिलं होतं की या इस्टेटचे ट्रस्टी म्हणजे चंगू मंगू यांनी जर काही गैरवर्तन केलं किंवा त्यांच्यावर देखरेख करणाऱ्यांनी काही गैरव्यवहार केले तर ही इस्टेट सरळ माझ्या नावावर होणार आहे. अय्या, हे आमच्या कसं लक्षात नाही आलं? कारण तू ते नीट वाचलंच नाही. आता इथे मी तुला एक गंमत सांगते. हाऊ नाईस मॉम, तुला मानलं पाहिजे. आता मला कळलं आनंदीबाईनी ध चा मा कसा केला ते. येस अगं, त्या आनंदीबाईनी ध चा मा केला असेल पण ही आनंदीबाई माचा मा करणार आहे. म्हणजे दोघांनाही मामा करून टाकणार आहे की नाही बघ बघ. हो मामा, माझा मामा करायच्या आधी मला पण काहीतरी सांगा ना. बोल. तुझी वेळ आली ना की तुला मी देऊ समजावून. झाचा बघ कोण आलं बघ. हो उघडल्यावर पण वाजवता तुम्ही बरे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या. काय ते सोन्या बापूंच्या अस्थी? अरे लवकर ठेव रे.
ठेवतो. बरं, आता सोन्या बापूंच्या आत्म्याला श्रद्धांजली म्हणून आपण 5 सेकंद उभं राहून शांतता पाळूया. काय झाली का 5 सेकंद? माझ्या घड्याळातला सेकंद काटा हलतच नाहीये. का रे? का? कारण माझ्या घड्याळात सेकंद काटाच नाहीये. बरं, मग आता आम्ही बसायचं का? तुमची इच्छा असेल तर बसा 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 बसा. ठीक आहे, बसतो. बसा 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 बसा. मावलात का? जरा सरकून गेले, मी अगदी गुदमरतोय रे. बरं, मला एक सांगा सावित्रीबाई. पुढे पुढे तुमच्या सत्यवनाच्या अस्थी म्हणजे कुठे विसर्जित करायच्या? गंगा सिंधू सरस्वती. मंगलाष्टक आहे ते. का यमुनेत? का त्या विल मध्ये तिचं लिहिलं नाही का? नाही. आय विल हिट यू. नाही लिहिलं. सोन्या बापू नेमकं तेवढं लिहायला विसरलं. बर, कुठे ठेवायच्या सांगा ना? कुठे? मसणात. तिथून तर आणल्या. हो का? पण ठीक आहे, फॉर टाइम बिंग आपण त्यांना आपल्या बेडरूम मध्ये शिफ्ट करूया. आपल्या आपल्या या माझ्या बरोबर या ना, या ना, या ना गडे. काय? या ना गडे. हा, या ना गडे. आलोच चला. अस ते कलश आणले. या. अस ते कलश. चंगो चंगो, मी काय करू? तू इकडे गणित कच्चं आहे ना तुझं? हो. ते जरा पक्क कर. बरं, पक्क कर. 80 लाखात शून्य किती? ते जरा शून्यात जाऊन विचार कर. हा बाबा, शून्यात जाऊन विचार. अस ते कलश. अय्या मिस्टर मंगू, तुम्हाला गणित येत नाही? नाही ना. चला, मी तुमचं गणित पक्क करते. कुठे? माझ्या बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये? चला ना, चला ना. रेशमा, ए थांब जरा. तू कशाला म्हणला रेशमा? कशाला म्हणला रेशमा? रेशमा रेशमा, इकडे इकडे बरा. हात वर करून उभा राहा. हे पिस्तूल मी इथे ठेवतोय. तू हल्लास की गोळी सुटलीच म्हणून थांब. डिस्क्या तसाच उभा राहा, तसाच उभा. चल रेशमा, चल चला चला चला. तू काय असं नाचतोय? दारू करतायत नाही का? या 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 इन्स्पेक्टर साहेब. गुड मॉर्निंग मॅडम. कुठे गेले? मी इथे. ओ हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काय सकाळी सकाळीच? हो, आज मी आउट ड्युटीवर आहे ना. हो, म्हटलं जरा तुमच्याकडे जाऊन यावं. सहज आलात? छे, मग सहज कसे नाही आऊ का? अहो, तुमचं सांत्वन करण्यासाठी आलोय मी. ओ, तसं तुम्ही रोजच येता माझं सांत्वन करायला. हो ना, हो ना. पण त्याचं काय आहे की तुमचं सांत्वन करायचं झालं असेल हो, पण तुमचं सांत्वन नक्की झालंय का हे पाहण्यासाठी मला यावंच लागत. अरे रोमिओ, नाही म्हणजे तुम्ही अशा पोज मध्ये का उभे? हा, काय झालं? गोळी सुटेल ना. हँड्स डाऊन, हात खाली. काय हो? ते मिस्टर मंगू कुठे? तो गेला रेशमाला घेऊन बेडरूम मध्ये. अच्छा, रेशमाला घेऊन बेडरूम मध्ये गेलाय? म्हणजे रेशमाचं सांत्वन करण्यासाठी बेडरूम मध्ये गेलाय. अहो साजिकच आहे. काय माहिती काय, एखाद्या तरुण मुलीचं सांत्वन करायचं असेल ना तर तिला बेडरूम मध्ये घेऊन जावंच लागत. सावित्रीबाई, तुमचं सांत्वन झालं नसेल तर आपणही अहो. माझं सांत्वन झालंय, शिवाय माझ्या बेडरूम मध्ये पण चंगू आहेत. तुमच्या बेडरूम मध्ये चंगू? हे काय करतायत? मम्मा 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 करतायत. रेशमा रेशमा रेशमा, काय झालं? काही नाही. हॅलो हॅलो मिस रेशमा. हॅलो अंकल. मी काय म्हणतो, ते मंगू कुठे? गणित सोडवत आहेत. गणित सोडत आहेत इन्स्पेक्टर? हो. काय फालतूगिरी चालली? हा, तुम्हाला सांगतो, आपला ते चंगू मंगू बिलकुल आवडत नाही. काय झालं? काय झालं?
अरे एक जातो माझ्या सासूला घेऊन बेडरूम मध्ये, दुसरा माझ्या बायकोला घेऊन बेडरूम मध्ये जातो. अरे हे काय चांगल्या माणसांची वर्तणूक आहे का? अहो रोमिओ रोमिओ, अहो ते ट्रस्टी आहेत सोन्या बापूंचे इस्टेटीचे. अरे कसले ट्रस्ट? अरे हे बघा, जोपर्यंत त्यांच्याकडे असभ्य वर्तन घडत नाही तोपर्यंत आपण आपलं मत मांडायचं नाही. अरे पण कसले ट्रस्टी? आम्ही त्यांच्यावर कसं ट्रस्ट ठेवायचं असं वागल्यावर? काय तुम्ही पण असं काय करताय? मला सांगा, मला सांगा सावित्रीबाई, चंगू तुमच्याशी कसे वागले? माझ्याशी अगदी एखादा पुरुष एखाद्या सभ्य स्त्री बरोबर वागेल ना तसे. आणि तुझ्याशी? याहून काही वेगळा नाही अनुभव. मिस्टर मंगू खूपच विनोदी आहेत, अगदी अस्वला सारखे. गुदगुल्या केल्या की काय? हसून हसून अगदी वावग उरत नव्हता. पाहिलं पाहिलं रोमिओ, अहो या तुमच्या भावी सासू ती भावी पत्नी यांची जर त्यांच्याविषयी तक्रार नाही आहे, अहो मग तुम्ही तुमचं आपलं मत का कलुषित करून घेताय? हे बघा इन्स्पेक्टर, आम्हाला हे विल ना मंजूर आहे, त्याविरुद्ध आम्हाला कोर्टात जायचंय. काय बोलताय? जा खुशाल जा. बघा त्या बाबतीत माझा सल्ला तुम्हाला योग्य पडणार नाही. त्यासाठी आपल्याला एक चांगला वकील गाठावा लागेल. जा तेवढं तरी कर. कोणतरी आले. गुड मॉर्निंग. मी सुद्धा गुड मॉर्निंग. अरे वा इन्स्पेक्टर साहेब इकडेच आहेत. चला झोपा तपासूया. काय सारखं सारखं तपासताय? पायलट पायलट रोमिओ, अहो वकिलांचं नाव घेताच वकील हजर. अरे पण मिस्टर चंगू आणि मंगू कुठे दिसत नाहीत ते? हो चंगू चंगू सावित्रीबाईच्या बेडरूम मध्ये हो, आणि मंगू मंगू रेशमाच्या बेडरूम मध्ये. काय सांगताय काय? हो आता मी जातो बेडरूम मध्ये. होय नाही हो ड्युटीवर. अच्छा अच्छा, परत सांत्वन करायला येईन म्हटलं. उगाच नाही पोलिसांबद्दल छापून येत. अरे अरे पण कोणी माझं ऐकून घेणार आहे का? प्रॉब्लेम दिसतोय, झोपा तपासूया. नाही हो प्लीज तुम्ही बसा. ठीक तुम्ही बसाओ. हे बघा ऍडव्होकेट खोटे, मला तुमचा सल्ला हवाय. सल्ला अवश्य मिळेल, पण त्यासाठी गल्ला मोजावा लागेल. रोख रुपये 500 आणि ते सुद्धा आगाऊ द्यावे लागतील. काय आगाऊ माणूस आहे? रेशमा जरा 500 रुपये दे ग. काय फुकट्या माणूस आहे? माझ्याकडे कुठे आहेत पैसे? मम तुझ्याकडे आहेत का ग? माझ्याकडे चिल्लर सुद्धा नाही. अरे 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 अरे, सोन्या बापूंच अकाली निधन झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांची केवढी चिल्लर अवस्था झालेली आहे बघा ना, केवढी वाईट अवस्था झाली. 500 रुपये सुद्धा नाही. ठीक आहे वकील साहेब, हे घ्या 5 लाख रुपये. हे काय? नाही सध्या माझ्याकडे 500 रुपये नाहीत, पण ही 5 लाखांची लॉटरीची तिकीट आहे. समजा बक्षीस लागलं तर 500 रुपये तुमचे वळते करून द्या. उरलेले 50-50 कबूल. कबूल. मिस्टर रोमिओ बोला बघू आता. हा तर आम्हाला ह्या विल विरुद्ध कोर्टात जायचंय, किती खर्च येईल सांगा? खर्च म्हणजे बघा, 85 लाख रुपये मिळवण्यासाठी किमान 10 लाख रुपये खर्च करावे लागतील. दिले दिले? कमाल आहे या माणसाची, आता याच्याजवळ 500 रुपये नव्हते, अचानक 10 लाख कुठून आले? वकील साहेब माझ्या लॉटरीच्या तिकिटाला बक्षीस लागलं की काय? अरे का वेडे आहेत का तुम्ही? मग वेडाच आहे मी, डॉक्टर वेडे नाही का? अहो म्हणजे 85 लाख रुपये जर मिळणार असतील तर 10 लाख रुपये द्यायला माझ्या बापाच काय जात आहे? अहो माशे, पण आधी 10 लाख रुपये दिले तरच 85 लाख रुपये मिळतील का? हो म्हणजे 10 लाख रुपये द्यावेच लागतील, त्याशिवाय आम्ही कोर्टात नाही जाऊ शकत. जाऊ दे, मला नाही जायचं कुठे, मी आपली बेडरूम मध्येच जाते. मलाही नाही जायचं. रेशमा ग, वकील साहेब बोला. ह्या सगळ्यांचं सोडा, मी त्यांना नंतर तपासतो. बर आधी तुम्ही झोपा, तुम्हाला तपासतो. मला काय तपासतो? नाही तसं नाही, मला एक प्रश्न पडला. बोला. तुम्हाला काय वाटतं सांगा, हे चंगू मंगू त्या बेडरूम मध्ये नक्की करतायत का? अहो पत्राच्या चाळीत राहणारे दोघे, कळलं का? आता कुठे जाणार, आलिशान नगर राहायला मिळतोय, मौज करत असतील. झोपू दे. करू दे म्हणजे भाग्यवान आहे त्या बेटी. वाचवा 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 वाचवा. प्रॉब्लेम दिसतोय, धावा 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 धावा. नाही प्रॉब्लेम आहे, झोपा तपासूया. अरे काय झालं? काय काय सांगू आणि कसं सांगू,
मी मिस्टर चंगूना उठवायला गेले तर चक्क त्यांनी माझ्या अब्रू लुटायचा प्रयत्न केला. माझ्या आधी मी आज जायच्या आधी असं घडावं आणि मी बेडरूम मध्ये गेली तर मिस्टर मंगूनी माझी धडप घातली. मी असताना मी असताना असा प्रकार घडावा. हरामखोर कोण? मिस्टर मंगू. येस मिस्टर चंगू. प्लीज कम डाऊन. मिस्टर चंगू. मिस्टर मंगू, हे आरोप तुम्हाला मंजूर आहेत? आरोप कोणते? तुम्ही सावित्रीबाईंवर आणि तुम्ही रेशमा ताईंवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलात, हे आरोप मंजूर आहेत? काय हे मंगू, असं केलंस तू? अरे तू कोण? ठीक कोण? चंगू तू सुद्धा काही वेगळं नाही केलंस. म्हणजे? अरे तू केवढा, सावित्रीबाई केवढ्या? अच्छा अच्छा, म्हणजे हे आरोप तुम्हाला मंजूर आहेत? तर आता ना मंजूर असं बोललं तर तुम्ही आम्हाला सोडणार आहात का? अरे तुम्ही सोडणार असाल तर ना मंजूर आहेत म्हणाला आमच्या बापाचं काय जात? मिस्टर वेडे, आता कुणा कुणाला मी तपासू? ते नाही हो, तुम्ही आधी इन्स्पेक्टरला फोन करा आणि ताबडतोब यांना इकडे बोलून घ्या. फोन करू? हो, वेड्याचं ऐकतील ना ते. अरे शहाण्यासारखं बोलाय, तुम्हाला मी नंतर तपासतो. हॅलो, गोरेगाव पोलीस स्टेशन. हा इन्स्पेक्टर औरंगजेब आहेत का तिकडं? द्या त्यांना. काय औरंगजेब नाहीत? मग अकबर आहेत का? तेही नाहीत? मग शहाजहान आहेत का? चंगीज खान, शाहरुख खान, सलमान खान, अहो खानावळीतला एखादा तरी खान असेल ना तिथे? कोणीच नाही, सगळे बाहेर गेले. तुम्ही एकटेच आहात, प्रॉब्लेम आहे, झोपा, तपासतो. फोन ठेवला. वकील साहेब बोला. अहो पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीसवाला सुद्धा नाही. गेले कुठे? बहुतेक डान्स बार वर गेले असणार धाड टाकायला. आता कोण कुठल्या अवस्थेत असेल? आबा रे बाबा रे बाबा. आता काय करायचं? आता काय करायचं? आता काय, एक काम करा. तुम्ही असं करा, तुम्ही आरोपीवर लक्ष ठेवा. मी ह्या दोघींची वैद्यकीय तपासणी. हो, अगदी नीट तपासा त्यांना. आमची वैद्यकीय तपासणी? ती का कमाल करता तुम्ही. अहो तुमच्यावर बळजबरी झाली याचा कायदेशीर पुरावा नको का? येस 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 येस, अगदी नीट तपासा ना, नीट तपासा. नाही नाही नाही, म्हणजे आमची वैद्यकीय तपासणी करायची काय गरज आहे? व्हॉट इज इन अवर डीएनए? हो अरे, आरोप बळकट करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे, करावंच लागेल ते. हे बघा हे बघा, काळजी करू नका, हे डॉक्टर वेडे आहेत ना, तुम्हाला अगदी हळुवारपणे तपास. तुम्हाला काय अनुभव? अहो मी अशा बऱ्याच केसेस हाताळलेले आहेत. पण मी काय म्हणते, आरोपींनी गुन्हा कबूल केलाच आहे तर एक वेळ त्यांना क्षमा करावी. हो हो हो, मलाही तसंच वाटतं. चला आता फिर्यादीने तक्रार मागे घेतल्यानंतर आपण काय बोलणार? पण त्यांनी ना लेखी कबूल करायला हवं. ठीक आहे, मिस्टर चंगू, मिस्टर मंगू, हे तुम्हाला कबूल आहे? कबूल आहे, कबूल आहे. आणि ट्रस्टी पदाचाही राजीनामा द्यायला हवा. हे तुम्हाला मंजूर आहे? नाहीतरी फुकटची फौजदारी हवे कोणाला? कोणाला पाहिजे? मरुदे मरते. म्हणजे वकील साहेब, आता आमची इस्टेट आम्हाला परत मिळणार? अच्छा, म्हणजे ते महिना 5,000 रुपयाची अट पण रद्द? म्हणजे आता आम्ही वाटेल तेवढा खर्च करू शकणार? हो हो हो, अगदी खर्च करू शकता, पण नोंदी तेवढा आमच्याकडे द्यावा लागतील. काय? हा चला डॉक्टर भेडे, आपण निघू आता. चंगू मंगू आपण निघायचं. मी यांचे कबुली जबाब घेतो, यांचे राजीनामे घेतो आणि तुमच्याकडे पाठवून देतो. ओके चला चला. ते डीएनए च तुम्ही काही सांगत होता का? ती वैद्यकीय तपासणी राहिली. वैद्यकीय तपासणी राहिली. येस रेशमा. गुड इव्हनिंग मॅडम. मला माहितीये तुम्ही इथे आहात. गुड इव्हनिंग मॅडम. हे काय? काय? अरे काय? काय? तुम्ही नर्वस दिसताय. हो. तुमची तब्येत ठीक आहे ना इन्स्पेक्टर साहेब? आता शेवटची घरघर लागली आहे. व्हॉट डू यू मीन? आय मीन
माझा खून होणार आहे इन्स्पेक्टर साहेब, मला वाचवा, मला वाचवा. काय? हो, तुमचा खून होणार आहे. मला मरायचं नाहीये इन्स्पेक्टर साहेब, कारण अजून माझं वय झालेलं नाही ना मरायचं. बाई, तुमचं वय काय असेल? हो, वय काय असेल? काय लागली देऊ? काय वय विचारतोस? नाही तर काय वय विचारतोस? नाही तर काय? अरे बाई, माणसांना कधी वय विचारायचं नसतं. मग मग इन्स्पेक्टर साहेब, वय सोडून तुम्ही मला वाचवाल ना? म्हणजे काय, एका विचारण झालं? अरे काय झालं? उगी 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 असं रडायचं नाही. काही काळजी करायची नाही. अहो, मी आहे ना तुमच्या सोबत. ओ बाई साहेब, तुम्हाला भिण्याचं काहीच कारण नाही बघा. अहो, आमचं साहेब तुमच्या जवळ असताना कुठल्या मायकल लालची भीषण आहे तुम्हाला टच करून पुढे जाण्याची? आणि तरी जर कोणी आलास तर आमचे साहेब कमरेचं पिस्तूल काढून म्हणतील, नाही रे खबरदार, जर टाच मारून याल पुढे चिंधड्या उडविन राई राई पांडू. आवाज अगदी छान आहे. पूर्वी कुठल्या स्टेशनात होतास? स्टेशनच नाही साहेब, मी लोकनाट्यात होतो. अहो अहो साहेब, तुम्हाला माहित नाही का, अहो पोलीस खात्यात येण्या अगोदर आम्ही दोघं लोकनाटकातच काम करत होतो. लोकनाटकात नाही रे, लोकनाट्यात होतो. मुक्त नाट्यात आलो. तेच ते. अच्छा अच्छा अच्छा, आता पोलीस खात्यात आहात? पोलीस खात्यात असं काय करू नका. थांबा थांबा थांबा, जरा बेल वाजली, मला दार उघडू द्या. कोण आलं ते बघू द्या. कोण? चंगू मंगू. येस येस येस, या 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 या. कोण? चंगू मंगू. गेल्या आठवड्यात तुम्ही या घरात जे गैरवर्तन केले ना, ते आलंय माझ्या कानावर. शट अप इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणते, तुम्ही कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेता? तो आमचा खासगी प्रश्न आहे, तो आम्ही सॉल्व्ह करू. बघितलात, हा आमचा खासगी प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही त्याच्या दुखात नाक खुपसू नका. हवालदार. येस सर. चला चला. थांबा ना इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला संरक्षण देणार म्हणून प्रॉमिस केलं होतं की नाही? हो, पण आता आमची काय गरज? हे आहेत ना महान डिटेक्टिव्ह, ते करतील तुमचं संरक्षण. औरंगजेब, आम्ही काय इकडे संरक्षण द्यायला आलोय? उलट आम्ही आमचं संरक्षण परत न्यायला आलोय. तुमचं संरक्षण कोणतं? सावित्रीबाई. सावित्रीबाई नाही, माझं पिस्तूल इथे राहिलं होतं ते परत न्यायला आलोय. मला बावटच दिसतोय. अशा माणसाला बावट म्हणायचं नसतं, येडपट म्हणायचं असतं. तेच ते. पण मिस्टर मगो, तुम्ही तुमचं पिस्तूल इथे का ठेवलं? काय, तो रोमिओ मध्ये धडपडत होता ना, त्याला घाबरवण्यासाठी पिस्तूल इथे ठेवलं. हे घ्या तुमचं पिस्तूल. थँक्यू. थांबा ना, थांबा ना, थांबा ना. असं मला एकटीला सोडून जाऊ नका, मला संरक्षणाची गरज आहे. सावित्रीबाई, अहो मी आहे ना, मग त्यांना कशाला थांबवताय? इन्स्पेक्टर साहेब, जरा विचार करा. तुम्ही पाच पांडवांनी जर ठरवलं की या द्रौपदीची लाज राखायची, तर कुणाची भिषाद आहे की या द्रौपदीचा खून होईल? पण तुमचा खून कोण करणार आहे? तुमचा खून कशाला कोण करणार आहे मला काही कळत नाही. हे जाऊ दे, करू देत ना, आपल्याला काय करायचं, आपण जाऊया. नाही नाही बघा, आपण डिटेक्टिव्ह आहोत मिस्टर मंगो, आपण आपल्या ड्युटीकडे असे डोळे झाक केलेले चालणार नाही. अरे पण या घरात आपल्याला आरोप झालेत, आपण गोष्टी केलेल्या नसतं ना, त्या केल्या आहेत असं ठरलं गेलंय. एक्झॅक्टली, आपण जाऊया. राईट, तुमच्या बोलण्या माझे डोळे कसे खाट करून उघडले. चला चला. नाही नाही, मला वाचवा, मला वाचवा. पण आम्हाला, आम्ही तुम्हाला वाचवणार, आम्हाला काय अधिकार आहे? कारण आमचे अधिकार तर तुम्ही काढून घेतलेले. नाही नाही, मी दिले तुम्हाला, परत दिले, परत दिले. परत दिलेत का? म्हणजे कसं माहितीये का, निलंबित झालेला हवालदारला परत ड्युटीवर ठेवून घेतलं सर काय, त्यांनी आपल्याला परत ठेवून घेतलंय. हो, चला आपण आता मदत केलीच पाहिजे. चालेल. पण हा कामे इन्स्पेक्टर रंग काय तुमची आम्हाला मदत लागेल. एकाटीवर कुठली अट? मला माहितीये काय, आपण काही केलं ना तरी श्रेय यांना द्यायचं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे काम करताय जॉबर आणि भक्ताय मुकदम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला सहकार्य द्यायला तयार आहे. वाचवा वाचवा वाचवा. काय झालं काय झालं? ओ, माझा खून होणार आहे. कोण करणार आहे तुझा खून? कोण करणार आहे खून? डॅड. काय? इम्पॉसिबल इम्पॉसिबल, त्यांना मरून आज एक महिना झालाय. अरे पण गेले 8 दिवस त्यांचं भूत आमच्या मानगुटीवर बसतंय, त्याचं काय? बापरे, या घरात भूत आहे. साहेब तुम्ही घाबरू नका. हो घाबरू, आम्ही बाहेर आहोत. आम्ही बाहेर आहोत. त्याच भूतांनी आम्हाला खुनाची धमकी पण दिली. हो मला पण दिली. तुम्ही काय बोलताय ते माझ्या काही लक्षात येत नाही. असं करा, तुम्ही इथे बसा, बघू इथे बसा, बघा इथे. आपण जरा आपण सावित्रीबाई, सोन्या बापूंचं भूत तुमच्या मानगुटीवर बसलंय म्हणजे नेमकं काय हो?
अहो गेले 8 दिवस ते मानगुटीवर बसलाय, त्यांनी मला खुनाची धमकी पण दिली. मला पण दिली धमकी दिली तुम्हाला? तात्पर्य काय की सोन्या बापूंचं भूत तुमचा पाठलाग करतय, पण माझ्या भूतांच्या कथांवर अजिबात विश्वास नाही. आता तुमच्या बंदोबस्तासाठी काहीतरी करायला हवं. आता बाहेर हवालदार पारा देत आहेत आणि मी सावित्रीबाईंना घेऊन बेडरूम मध्ये जातो संरक्षणासाठी. आणि रोमिओ तुम्ही रेशमाबाईंना घेऊन बेडरूम मध्ये जा संरक्षणासाठी. आणि चंग मंगो तुम्ही इथेच बसा. चला 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 चला. हॅलो 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 बाहेर आहे. चला आपण आपलं काम करूया. कुठलं काय म्हणताय? काय करूया? विश्रांती घेऊया. चला झोपूया. चंगू मंगू सोना बापू सोन्या बापू तुम्ही कधी आलात? अरे तुम्हाला झोप लागली होती तेव्हा. तुम्ही जीव का दिलात? हो तुम्ही जीव दिल्यामुळे तुमचा खुनी शोधून काढायचा आमचा चान्स गेला. अरे मला स्वर्ग पाहायचा होता ना म्हणून मी जीव दिला. स्वर्ग पाहिलात तुम्ही? स्वर्ग पाहिलात म्हणजे काय? तिथून तर डायरेक्ट इथं आलो. अरे तुमची आठवण यायला लागली म्हटलं तुम्हाला भेटून जावं. प्रेम रे केवढे प्रेम. अप्सरा होते? अप्सरा स्वर्गात? अप्सरा होत्या म्हणजे काय? आहेतच. तुम्ही काय भेटलं? भेटलंय तुम्हाला? भेटलं म्हणजे काय? अरे त्यांच्याशी बोललो, डिनर घेतला, इतकंच काय, डान्स सुद्धा केला. तिथे पाहिजे आणि ओळख कशी काय? नाही नाही नाही. अरे ओळख अप्सरांशी करून घ्यायला मुळीच अडचण होत नाही. म्हणजे बघा जी अप्सरा आपल्याला पाहिजे असेल ना तिला फक्त कॉल करायचा, 5 मिनिटात अप्सरा आपल्या समोर हजर. तिथे पण कॉल सेंटर आहे. आम्हाला न्याल स्वर्गात? आम्हाला कशा नाही स्वर्गात का? अरे सिस्टीम सेम आहे, कॉल केला की बोलवलं. पण अप्सरा क्वालिटी आम्हाला न्याल म्हणजे तुम्हाला यायचंय स्वर्गात. अरे पण त्यासाठी तुम्हाला मारावं लागेल. चालेल 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 चालेल. चला उठा उठा या माझ्या मागोमाग. चला मागोमाग. मंडळी तुम्ही उगाच घाबरताय, उगाच घाबरताय तुम्ही. अहो सोन्या बापूंचं भूत तुमचा पाठलाग करताय यावर माझा अजिबात विश्वास नाही. इन्स्पेक्टर साहेब आता मी तुम्हाला कसं पटवू? मला म्हणायचं आहे मी तुम्हाला कसं पटवून देऊ? अहो काल सोन्या बापूंचं भूत माझ्या शेजारी रात्री घोरत पडलं होतं. अहो तुम्हाला सांगतो आमचा पाठलाग पण करत होत आणि ते माझ्याशी बोललं सुद्धा. इम्पॉसिबल इम्पॉसिबल. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. चंगू मंगू कुठे दिसत नाहीत? आपण वर गेलो तेव्हा ते इथेच थांबणार होते. कुठे गेले असतील? हा मला वाटत ते भजी पाव खायला गेले असतील. नाही 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 मी सांगतो त्यांना नक्कीच बापूच्याच भूतांनी पछाडलं असणार. पण मला एक सांग, ते भूत त्यांना कुठल्या मार्गाने घेऊन गेलं असेल? अरे भूत काय दारा खिडक्यातून थोडीच येत जात, ते भिंतीत सुद्धा जाऊ शकत. एक काम करा, बाहेर हवालदार आहेत ना त्यांना बोलावून ये. बोलावून नको नको. थप थप मी जातो, मी सगळं काय बघू येतो. एक मिनिट मी बघतो. खरं सांगू माझा ना इन्स्पेक्टर औरंगजेबवर बिलकुल विश्वास नाहीये. अरे आपण मगास पासून सांगतोय तरी आपल्यावर विश्वासच ठेवत नाही तो. मला तर कळेनासच लागलाय, माझं डोकं भणभणायला लागलंय. ह्या घरात जिवंत कोण आणि मेलेलं कोण आहे तेच कळत नाही. आयडिया. मला काय वाटतं हा औरंगजेबच भूत नसेल कशावरून? तेही असू शकत. बरं जाऊ दे पण मी काय म्हणतो खरं म्हणजे ना या भूता खेतांसाठी पोलीस किंवा डिटेक्टिव्हचा काहीच उपयोग नाहीये. मग एखादा
मांत्रिकच बघायला हवा. कोण आहे का रे तुझ्या ओळखीचा असा मांत्रिक? आहे ना. तुम्ही प्रोफेसर भांबरींचं नाव ऐकलंय? ऐकलंय तर सॉलिड ऐकलंय मी. कुठे? ते कुठल्या तरी पेपर मध्ये नेहमी छापून येतं ना. अरे कधी छापूनच आलं नाही तर वाचणार कुठून तुम्ही? अहो साधा माझा मित्र होतो बिचारा. प्रोफेसर भांबरी हा एक मांत्रिक आहे. मी त्याला लगेच घेऊन येतो. तुझा मित्र कसा झाला? कसा झाला म्हणजे रेशमाला पटवण्यासाठी मी त्याचाच तर वापर केला. हो घेऊन ये जा पटकन. तुम्ही काहीतरी करतो त्याला. जा तू पण जा त्याच्याबरोबर. हॅलो मंगू. हॅलो. तुम्ही इथेच आहात? आम्ही इथेच आहोत. काय आम्हाला सोन्या बाबांचं भूत स्वर्गात घेऊन गेलं. आम्ही स्वर्गात गेलो. आम्ही काय स्वर्गात मजा आली. त्या अप्सरा भेटल्या, त्यांनी आम्हाला ब्रेकफास्ट दिला, नंतर त्यांच्याबरोबर आम्ही डिनर घेतला. एवढंच नव्हे तर आम्ही डान्स सुद्धा केला. डान्स गाण्याला डान्स आहे माझा. कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना कजरा रे कजरा रे कारे कारे नैना कजरा रे तेरे कारे. अरे आम्हाला वेट नाही, आम्हाला भूत लागले. कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना. सापडलीस की नाही आज माझ्या तावडीत? आता नाही सोडणार तुला मी. नको नको अहो प्लीज, मी तुमचा काय गुन्हा केला? मला असं मारू नको. मी तुमचा काय गुन्हा काय गुन्हा केला काय? तू तू माझा बळी घेतलास. चांगल्या सोन्यासारख्या संसारातून या सोन्याला उठवलं. पैशाची धुंदी चढली होती ना तुझ्या डोळ्यावर. लग्नानंतर मोठ्या आवडीने तुझं नाव सावित्री ठेवलं. त्या सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. पण तू तू स्वतःच्या नवऱ्याच्या प्राणावर. नका हो नका, तुमच्या सावित्रीशी असा सावत्र व्यवहार करू नका. निदान निदान रेशमाचं लग्न होईपर्यंत तरी प्लीज थोडं कन्सेशन द्या ना प्लीज. रेशमाचं लग्न? हो. त्या बेकार रोमिओ बरोबर? हो. कदापि शक्य नाही. गेली तीन वर्ष, गेली तीन वर्ष तुम्ही मला सुखाची झोप घेऊ दिली नाही. पण आता आता पुढील तीन वर्ष मी जिवंतपणे तुम्हाला मराणी यातना भोगायला लावीन. सोडणार नाही तुला मी आता. La 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 la. काय मस्त हवेत उडते मी. मस्त वाटतंय, स्वर्गात जाऊन आल्यासारखं वाटतंय. आ कुठे आहात तुम्ही? कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? मम्मा कोण आलं? कोण आलं तेच तुला बघायला पाठवते. ये बेटा ये, लवकर खाली ये. तू सुद्धा ये ना आमच्या बरोबर स्वर्गात. काय मस्त वाटत सांगू स्वर्गात गेल्यावर. आ हा 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 हा. अगदी फॉरेनला गेलं ना की कसं इथे यायला आपण विसरू तस वाटत. मॉम तू इथे शांत बस. ते आले वाटत, ते आले. कोई आया धड़कन के. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी सुद्धा गुड मॉर्निंग. काय म्हणतोय आमचा पेशंट? गुड मॉर्निंग. पाहिलं काहीच फरक नाहीये. कमाल आहे म्हणजे डॉक्टर वेडे इतके प्रख्यात सर्जन असून यांच्या ट्रीटमेंटचा सावित्रीबाईंवर काही फरक नाही. फरक पडेल कसा सांगू? काय आहे, ते विख्यात सर्जन आहेत आणि त्यांनी अजून शस्त्रक्रिया केली कुठे? कुठली क्रिया? शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी. हो पण सर्जरी केली तरी काही फरक पडेल असं पडेल असं वाटतं का फरक तुम्हाला? मला वाटतं तुमचं बरोबर आहे. पण तरीही त्यांना विचारतो. बरोबर. सर्जरी करायला हरकत नाही.
पण ती सर्जरी करायची कुठे? कुठे? तिथे स्वर्गात. हा आता पेशंट म्हणून तर स्वर्गात मग स्वर्गात केलीच पाहिजे. डॉक्टर तुम्ही आहात ना, तुम्ही ठरवा ना कुठे करायची ती सर्जरी. नाही मला वाटत त्यांच्या मेंदूवर ताण पडलेला आहे म्हणून मेंदूची सर्जरी करायला हवी. बरोबर. तुम्हाला काय वाटतं? मला पण मला वाटतं त्यांच्या हृदयात फार उलथापालच झालेली आहे म्हणून आधी हृदयाची शस्त्रक्रिया करायला हवी. तुम्हाला काय वाटतं? पण मला असं वाटतं, नाही मला आता असं वाटतं की आधी तुमच्या मेंदूची सर्जरी केली पाहिजे. मी काय म्हणतो डॉक्टर, आधी तुम्ही मेंदूची सर्जरी करा, ती नच झाल्यास हृदयाची करा आणि तीही नच झाल्यास आणि ती जात बरं देव. आणि समजा ह्या दोन्ही जर सक्सेसफुल नाही झाल्या तर? मला वाटतं तुमचा मुद्दा बरोबर आहे दादा. कधी एकदा मला स्वर्गात जावं असं वाटतंय. वा 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 भाऊ भाऊ त्यांना बोलवणार रे. बोलवतो. कधी एकदा मला स्वर्गात जावं असं वाटतंय बाबा, त्यांना बोलवा. बघ बघ सावित्रीबाईंना सुद्धा स्वर्ग आवडला. डॉक्टर तुम्ही स्वर्ग पाहिला का? मला वाटतं मी अजून स्वर्गात गेलो नाही पण 5 पेशंटना स्वर्ग बघायला पाठवलंय. तुम्हाला काय वाटतं? मला पण मला वाटतं ते सोन्या बापू सारखे परत काही खाली आले नाही. दादा दादा ते आले, त्यांना आत घे, माझ्या रुद्रेश्वरांना आत घे दादा. मला वाटतं सोन्या बापूच आलेले आहेत. सोन्या बापू आलेले आहेत दादा, त्या सांगतात त्यांना आत घ्या. मी दार उघड. मला वाटत मी काही भूताना कधी घाबरत नाही, बहुतेक भूतच मला घाबरतात. पण मला वाटत तुम्ही दार उघडावं. मी उघडतो ना. तुम्हाला काय वाटत? मला आता मला वाटत मी दरवाजा उघडावा कारण मी काय भूताला घाबरत नाही. भूत म्हणजे माझा मित्रच, म्हणजे माझा म्हणजे आपला मित्र रे. मी आलोच. ते आले ते आले ते आले. या 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 भूताच्या ओठावरती दाढी आहे. अरे यम नाही, कुठे यम आहे? मी खोटे ऍडव्होकेट खोटे, तेच म्हणतो आहे कुठे यम आहे. तुम्ही आलात होय, आम्हाला वाटलं भूतच आलं की काय. बापरे, म्हणजे इथे भूत बीत आहे की काय? भूत म्हणजे ह्या घराला भूताने पछाडले. अरे बापरे, म्हणजे मला निघायला हवं. सावित्रीबाई ही तुमची कागदपत्र आणली आहेत, तेवढी ताब्यात घ्या ट्रस्टी पदाची. यांना पुन्हा ट्रस्टी नेमलेलं आहे, ताब्यात घ्या. मी निघतो. बापरे, कसली कागदपत्र? कुठली कागदपत्र? खोटे, मी तुम्हाला नाही सोडणार. स्वर्गात पण आम्ही प्रॉपर्टी घेणार आहोत ना, त्याच्यासाठी मी तुम्हालाच वकील नेमणार आहे. नको नको, तिकडे नामांकित वकील बसलेले आहेत, त्यांनाच द्या. छे छे, पण मला की नाही तुम्हीच आवडता. मी तुम्हाला नाही सोडणार. ते आले दादा, ते आले. तुम्हाला बोलतायत दादा? मला बोलले दादा. ते आले दादा. दाद हा तो बोल रोमियो, किस किस को भूत ने छुआ है? मला वाटत मुर्दीची आहे. ठीक आहे ठीक आहे, मैं अभी भूत को भगा देता हूँ. झोपा तपासूया. चुप, जिसको भूत ने छुआ है वो इस तरफ खड़े हो जाओ. चला चला. काय? और जिसको भूत ने छुआ नहीं वो मेरे पीछे आकर खड़े हो जाओ. ए छोकरी, नाम क्या तुम्हारा? रेशमा. ए तू चुप. हाँ तुम बोलो. रेशमा. बहुत प्यारा नाम है. शादी हुई है तुम्हारी? बोलो बोलो. मैं बोलू क्या? ए तू चुपचाप खड़ा रहो. का चिडला रे? चिडला का म्हणजे काय? तरी काय सांगितलं चुपचाप खड़ा रहो म्हणजे मैं कैसा मुख गिळ के इधर खुर्ची का डिझाईन देख के खड़ा है ना, वैसा खड़ा रहे नहीं का? अच्छा मुल गिळ. शाबाश. हाँ तो तुमने मेरे सवाल का जवाब नहीं दिया. मेरी ना शादी ठहरी है इस रोमियो के साथ. अच्छा,
ए रोमियो, तुम जाकर पानी लेकर आओ। रेशमा, तुम्हें कभी किसी चीज की जरूरत पड़ी तो फौरन मेरे पास आना। पानी कंडो मंडो बंडो, कंडो मंडो धोंडो पांडो कोंडो कोंडो पांडो कोंडो चंगो मंगो। ओ ठीक है, चंगो मंगो। आप तुम अपना अपना नाम बोलो। कमल है ये मंगू, अपना अपना मैं मंगू और ये चंगो। चंगो मैं क्या ऐसा करता पापा, मेरे को विसरा क्या तुम? क्या तुम्हारा बीवी का खून होया तभी मैं तुमको वाचवा ना। अरे क्या बकवास करते हो। मुझे कोई बीवी नहीं और थी भी नहीं। हाँ? बीवी नहीं। आप तुम बोलो। मेरा नाम मंगू। तुमको याद नहीं क्या? वो तुम्हारा बहन था ना बहन, वो ऐसा डांसिकल करता था। डांसिकल? हाँ ऐसा ऐसा कत्तक कत्तक करता था ना। हाँ कत्तक कत्तक। ए, चुप। अरे मुझे कोई बहन नहीं है। ये हेला बहन नहीं मंटो। आप तुम बोलो। मेरा नाम चिंचिंचू चिन चिन चुप बाबा चिन चिन चुप मेरा नाम चिन चिन चुप चुप चुप। मुझे नहीं ओळख्या? नहीं। अरे मैं तुम्हारी मौसी, बचपन में एक बार तुम्हारी माँ मरी थी ना, तभी मैं आई थी तुम्हारे अश्रु पूछने। अरे तुम सब पागल हो। मुझे कोई माँ नहीं और मौसी भी नहीं। कमाल है, फिर तुम क्या ऊपर से टपकिया गया? नहीं, आप तुम्हारे ऊपर जो घोष सवारा है उसे मैं खत्म कर देता हूँ। शिन शिना के बबलाबू ये जवली है लाजू नको ये जवली ये जवली है लाजू नको जवली है लाजू नको। अरे मैंने तुम्हें नहीं बुलाया, मैं तो भूत को बुलवा रहा हूँ। जरा सामने तो आओ चलियो, छुप छुप चलनो में क्या राज है, कई छुप ना सकेगा प्रेत आत्मा, मेरी आत्मा की ये आवाज है। आओ आओ भूतनाथ आओ। आगे मत आना। तुमने पुकारा और हम चले आए। आगे मत आना। हम चले आगे मत आना। अरे क्या हाल प्रोफेसर भमरी, नुस्ता आवाज दिला तर भूत गाणं म्हणत म्हणत आलं। अरे ये तो कुछ भी नहीं बच्चे, कई साल पहले मैं इंग्लैंड में था, एक दिन एक आदमी को सांप ने काटा और वो अमेरिका भाग गया। मैंने मंत्र पढ़कर वो सांप को वापस बुलाया। अब बोल बोल भूतनाथ, अब बोल। ए माझं नाव भूतनाथ नाही, माझं नाव सोन्या बाबू आहे। अरे क्या गडबड मचाई तुमने इस घर में। अरे मी माझ्या घरात काय भी मचविल रे, तू मला विचारणारा कोण? अरे तेरा बापू गदे। बाप माझा बाप काढतो, माझा बाप काढतो। अरे आगे मत आना, कोई खड़ा रे, आगे मत आना, आगे मत आना। अरे बचाओ, अरे बचाओ, अरे बचाओ, अरे बचाओ, अरे बचाओ, अरे तुमचे कुठले? माझ्या इस्टेटीवर डोळा ठेवता का? फुकटच्या पैशावर मौज मजा करायला पाहिजे काय तुम्हाला? पण लक्षात ठेवा, ही इस्टेट मी तुम्हाला पचू देणार नाही, सगळ्यांचा सूड घेणार आहे मी, एकेकाला झपाटणार आहे मी। Thank you.
रेखा रेशमा मम्मा आई तुम्हाला रेखाच म्हण आणि तूही मला आजपासून आईच म्हण. हो हो काय ग खूप थकलेली दिसतीस. काम करण्याची सवय नाहीये ना म्हणून थोडासा थकवा वाटतो. हळूहळू होईल सवय. आई आज माझा पहिला पगार झालाय. काय सांगतेस. हो किती मिळाले ग. 3,700 रुपये. मलाही आज भावल्या बनवण्याचे पैसे मिळाले 2,100. आता तुझे 3,700 आणि माझे 2,100 मिळून किती होतात ग. 5,800 रुपये. आणि रोमिओला किती मिळतील. रमेश. हा अच्छा रमेश नाही का. हा त्याला किती मिळतील. टॅक्सी ड्रायव्हर आहे ना. 2,500 मिळायला हरकत नाही. चला म्हणजे आपल्या तिघांची कमाई मिळून 8,000 घरात येत. हो 8,000 भागेल का ग पण आपलं. का नाही भागणार. पूर्वी नाही का आपण भागवायचो. खरंच ते दिवस किती सुखाचे होते नाही. काय रे काय झालं. नाही काय नाही. अहो आज ना काळबा देवीला माझ्या टॅक्सीत एक माणूस बसला. मला म्हणाला चलो अंधेरी. मी म्हटलं चलो. अंधेरीला गेल्यावर मागे वळून बघतो तर बापू माझ्याकडे बघितलं आणि हसायलाच लागले. मी तर घाबरलो. डोळे मिटून घेतले आणि तसंच रामरक्षा म्हणायला लागलो. नंतर एका सरदारजीच्या आवाजाने जाग आली. मागे सरदारजी बसला होता. मला म्हणाला चलो गोरेगाव. परत मी आपलं गोरेगावला आलो आणि सोडला त्याला इथे. मग काय झालं पुढे. मग काय झालं. माझं भाडं बुडालं ना. कोण आलाय बघ जा. कसे आलाय ग. छान आहेत ना. हाय काय कस काय चाललंय. या या या. बरं चाललंय ना. हो म्हणजे बापूंच्या भूतांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागताय ना तुम्ही. हो ना आज माझा पहिला पगार झाला. मलाही भावल्या बनवण्याचे पैसे आज मिळाले. ओ पण माझं मात्र नुकसान झालं. का माझं काळबा देवी ते अंधेरी भाडं बुडालं. बापूने बुडवलं. तुम्हाला कसं कळलं. म्हणजे आम्ही त्यांच्या मागावर होतो. अरे त्यांनी तुला पैसे दिले कुठे गेले. हे घे आणि वरती म्हणाले कीप द चेंज. आम्ही तुला सांगितलं तुमच्या घरात सुद्धा मोठा चेंज झालाय. हो म्हणजे तुमची बायको मुलगी तुमचा जावय स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. हो आता तुमच्या इस्टेटवर त्यांचा डोळा देखील नाही. मला वाटत बघ रे बघतो. अरे वा इथं तर मैफिल जमलेली दिसते. अरे वा सगळे एकत्रच भेटले बरं झालं. तुम्ही आज इथे अचानक कसे काय. अरे वा आज रेशमाताईंचा पहिला पगार. हा तुम्ही विसरला असाल. आम्ही विसरलो नाही. पहिल्या पगाराला पार्टी देण्याचं तुम्ही कबूल केलंय. आय ऑब्जेक्टिव्ह. नुसतं कबूल नाही तर तसं वचन दिलंय. बोला कुठल्या हॉस्पिटल मध्ये जायचं. कुठल्या हॉटेल मध्ये जायचं. हॉटेल बिटेल नको बाई. आपण घरीच स्वयंपाक करू आणि घरीच पार्टी करू. ह्यांना अजिबात उधळपट्टी आवडत नव्हती. आज हे असते तर किती बरं झालं असतं. नाही घाबरू नका घाबरू नका. अरे मी ये बाबा नो. आज मी झपाटायला आलेलो नाही. आज मी तुमच्या बरोबर अगदी सापाटून जेवण जेवायला आलेलो आहे आणि ते पण श्रीखंडपुरीच. श्रीखंडपुरी. चला श्रीखंड वाढवा. खादी आली. बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही जेवणच जा. पण जेवणाचा भेद कशासाठी. या घरातल्या मंडळींना स्वावलंबनाच आणि काटकसरीचं महत्व कळलं म्हणून. खबरदार जागचे हलाल तर एकेकाचा बुडता पाडीन. अरे इतके दिवस मी भूत म्हणून वावरलो ना आता तरी माणूस म्हणून वावरू द्या मला. म्हणजे अगं मी मेलोच नव्हतो कधी. मग तुम्हा तिघांना योग्य तो धडा मिळावा म्हणून मी या चंगू मंगूची भेट घेतली आणि त्यांच्याच मदतीनं माझा मरणाचा वेध आखला. पण मग तुम्ही मला स्वर्गात घेऊन गेला होता. ते काय ही बंगली मी विकत घेतली ना तेव्हाच आपल्या बेडरूम मध्ये मी एक तळघर बनवून घेतलं. आणि तिथंच बसून मी तुमच्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून होतो. तुमचं सगळं बोलणं ऐकत होतो. त्या दिवशी मी तुला तिथं नेली. भांग पाजली आणि त्या भांगेच्या नशेत तुला तो स्वर्गच वाटला.
आमच्या बेजबाबदार वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला नाही? डोंट वरी डोंट वरी. हे बघा आपण आता ते सगळं विसरूया. आता या सगळ्या लोकांची मी तुम्हाला ओळख करून देतो बरं का. हे डिटेक्टिव्ह चंगू मंगू. चंगू मंगू यांना तुम्ही चांगलेच ओळखता. आणि हे तिघे जण त्यांचे असिस्टंट. आणि ते चंगूचे भावी सासरे डॉक्टर वेडे. हो, वेड्या माणसाची वेडी मुलगी वेड्या मुलाला दिलेली. आणि ते मंगूचे भावी सासरे ऍडव्होकेट खोटे. खोट्याच्या मुलीची तरी आता खरं वाग. चला चला चंगू मंगू इकडे या 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 या. नाही म्हणजे तुम्ही मला चांगली मदत केली की नाही. मग आपलं ठरल्याप्रमाणे ही तुमची फी किती? रुपये 10 लाख. नको पार्वती नको. काही नाही. नाव सांग. हे किशोरी तू बाहेर आहे ना आतमध्ये येऊ कट करणार आहे. दोघींना घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. मला तर वाटतं कोण आहात तुम्ही? हात वर हात सर. एक मिनिट आमच्या हात सोड. अरे नाव सांग नाव काय. तिकडे जातो तिकडे जातो. चला झोपा तपासूया. गप्पा बसाव. आमचे डॉमचे कसे. मी निसे सोन्या बापू. हा माझा ते आयसी जुडला. हे करेक्ट चाललंय का? करेक्ट चालला.